अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकय चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय तृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनि इति नामिनि। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणि निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणि। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवा सति गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। गोपाल भट्ट गोस्वामी यांच्याबद्दल कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात, मला जेव्हा नित्यानंद प्रभूंनी आज्ञा दिली की तुम्ही चैतन्य चरितामृत लिहा, तर मी सगळ्या वैष्णवांकडे गेलो, कारण मला माहिती होतं परमेश्वराचं चरित्र लिहिण्यासाठी आपली बुद्धी कमी पडते, विशाल परमेश्वराचं विशाल चरित्र लिहिण्यासाठी खूप आशीर्वाद लागतात, आणि वैष्णवांच्या आशीर्वादाशिवाय आपण परमेश्वराची स्तुती कशी करणार। तर मी वृंदावनातल्या प्रत्येक वैष्णवाकडे गेलो आणि त्यांचे आशीर्वाद मागितले, आणि तेव्हा कुठे मी लिखाणकाम सुरू केलं। तर म्हणतं तेव्हा जेव्हा मी गोपाल भट्ट गोस्वामींकडे गेलो तेव्हा गोपाल भट्ट गोस्वामींनी मला शपथ घेतली माझ्याकडून, माझ्याबद्दल एकही शब्द तू लिहायचा नाहीस, जर तू हे कबूल केलंस तरच मी तुला आशीर्वाद द्यायला तयार आहे। आणि सहा गोस्वामींपैकी या गोस्वामींचा जर आशीर्वाद नसता मिळाला तर श्री चैतन्य चरितामृत मी लिहू नसतो शकलो, म्हणून त्यांच्यासमोर मी कबूल केलं की तुमच्याबद्दल मी एकही शब्द लिहिणार नाही, आणि म्हणून गोपाल भट्ट गोस्वामींबद्दल चैतन्य चरितामृतामध्ये काहीच नाही। फक्त एका श्लोकामध्ये सुरुवातीला कृष्णदास कविराज गोस्वामी लिहितात की हे जे सहा गोस्वामी आहेत हे माझे मुख्य शिक्षागुरू आहेत, आणि इतर पण मला कृपा मिळाली आहे पण माझे हे सहा शिक्षागुरू आहेत, फक्त तिथे एकदा त्यांचं नाव येतं। आणि मग जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतात होते, श्रीरंगम इथे गेले होते, तेव्हा लहान गोपाल एक मुलगा होता व्यंकटभट्टचा, तेवढं फक्त सांगितलं आहे, पण त्यांचं जीवन, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं बोलणं, त्यांचा सेवाभाव अजिबात कुल, कारण ते शपथ घेतली होती। तर म्हणून इतर पुस्तकांमध्ये जे काही आपल्याला मिळतं आहे त्याच्या आधारावर आपण आज चर्चा करणार आहोत, आणि थोडं त्यांच्या वडिलांबद्दल जी माहिती दिली आहे त्याला पण घरून आपण बोलणार आहोत। तर गोपाल भट्ट गोस्वामी आहेत हे आध्यात्मिक जगतामध्ये अनंग मंजरी आहेत, आणि यांनी दक्षिण भारतामध्ये श्रीरंगम आहे, श्रीरंगमच्या जवळ बेलगुडी म्हणून एक गाव आहे कावेरी नदीच्या काठावर, आपण गेलो होतो तेव्हा कावेरी नदीमध्ये स्नान केलं होतं आपण, तर त्या कावेरी नदीच्या काठावर असलेल्या बेलगुडी गावामध्ये यांचा जन्म झाला। तर तीन भाऊ होते जे श्री संप्रदायामध्ये पुजारी होते, सगळ्यात मोठ्या भावाचं नाव होतं तिरुमला भट्ट, तिरुमला म्हणजे तिरुपती आहे त्या गावाचं नाव तिरुमला आहे, तर तिरुमला भट्ट। दुसऱ्याचं नाव होतं व्यंकट भट्ट, व्यंकट म्हणजे तिरुपतीचं नाव, आणि तिसरे जे लहान भाऊ होते त्यांचं नाव होतं प्रबुद्ध भट्ट। तर याच्यातले हे जे प्रबुद्ध भट्ट आहेत ते ज्यावेळी श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतात गेले आणि श्रीरंगम इथे पोचले तेव्हा त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत प्रसंगामध्ये, पण तेव्हा तिथे उपस्थित होते आणि त्यांनी पण श्री चैतन्य महाप्रभूंकडून शिकवण ऐकली। तसं म्हणतात हे प्रबुद्ध भट्ट जे होते ते त्यांचं जन्माचं नाव आहे, आणि नंतर त्यांनी अद्वैतवादी लोकांकडून, जरी श्री वैष्णव परिवारात जन्म घेतला आहे पण का कोणास ठाऊक, तर त्यांनी अद्वैतांकडून संन्यास घेतला होता आणि त्यांचं नाव होतं प्रबोधानंद सरस्वती। तर प्रबोधानंद सरस्वती आहेत यांनी श्री चैतन्य महाप्रभूंकडून 4 महिने त्यांचा संघ घेतला, आणि म्हणून जरी दीक्षा त्यांनी अद्वैत संप्रदायामधून घेतली होती पण श्री चैतन्य महाप्रभूंचा त्यांच्यावर प्रभाव झाला। तर चैतन्य चंद्रामृत म्हणून एक कवी कर्णपूर यांनी एक श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले, काव्य आहे ते चैतन्य चंद्रामृत। त्या चैतन्य चंद्रामृतामध्ये यांचा उल्लेख येतो प्रबोधानंद सरस्वतींचा, तेव्हा ते म्हणतात माझं किती दुर्भाग्य आहे की श्री चैतन्य महाप्रभूंना भेटण्यापूर्वीच मी अद्वैत संन्यास घेतला होता, त्यांना ती खंत भावना वाटते। पण 4 महिने महाप्रभूंचा जेव्हा संघ घेतला त्याच्यानंतर त्यांचा पूर्ण बदल झाला, आणि महाप्रभू जेव्हा दक्षिण भारत यात्रा करून पुन्हा एकदा जगन्नाथपुरीला पोचले तेव्हा प्रबोधानंद सरस्वती यांनी ते अद्वैतवादी त्यांचं जे तत्व होतं ते पण सोडलं,
आणि दक्षिण भारतमध्ये जिथे राहत होते ते पण सोडलं आणि नंतर जाऊन वृंदावनामध्ये राहू लागले. आणि मग वृंदावनाच्या स्तुतीमध्ये त्यांनी वृंदावन महिमामृत म्हणून पुस्तक लिहिलं आहे. तर वृंदावन महिमामृतामध्ये प्रत्येक श्लोकामध्ये वृंदावन किती विशेष आहे याच्यावर त्यांनी मग खूप सुंदर काव्य रचलं आहे. हरिभक्ती विलास काल आपण चर्चा केली की सनातन गोस्वामींनी लिहिलं आणि त्याच्यावर त्याच्या दुसरा जो श्लोक आहे मंगलाचरणाचा त्याच्यामध्ये प्रबोधानंद सरस्वतींबद्दल सांगितलं आहे भगवत प्रिया. आणि भगवत प्रिया या शब्दावर गोपाल भट्ट गोस्वामी टीका करून सांगतात भगवत प्रिया म्हणजे जे श्री चैतन्य महाप्रभूंवर प्रेम करतात किंवा श्री चैतन्य महाप्रभू ज्यांच्यावर प्रेम करतात. तर जर सनातन गोस्वामी त्यांना भगवत प्रिया म्हणतायत मग आपल्याला समजायला पाहिजे की त्या अद्वैत ते राहिले नाहीत. दुर्दैवाने आधीच त्यांचा संन्यास झाला होता पण त्यांनी त्या संन्यासाला सोडून भक्तिमार्ग स्वीकारला. गौर गणोद्देश दीपिका आहे त्याच्यामध्ये कवी कर्णपूर प्रत्येक व्यक्तीचं सांगतात. ते म्हणतात तुंगविद्या गोपी आहेत एक अष्टगोपीमधून आणि तुंगविद्या गोपी म्हणजे नेहमी वाद्य वाजवतात ते वाद्यकला आहे त्यांच्याकडे. जसं काय सरस्वती कसे आहेत तसे आहेत ते तुंगविद्या देवी. तर हे तुंगविद्या देवी आहेत हे प्रबोधानंद सरस्वती गौर लीलेमध्ये आहेत. एक वृंदावन महिमामृतातला एक श्लोक मी लिहिला आहे की कसं त्यांनी काव्यात्मक वृंदावनाचं गुणगान केलं आहे. त्या श्लोकात आहे मोहन वृंदारण्ये. मोहन म्हणजे मोहित करणार. मोहन वृंदारण्ये मोहन कुंजेशु मोहन कृत्या. वृंदावन पण मोहित करणार आहे त्यातले जे कुंज आहेत ते पण मोहित करणार आहेत आणि तिथे ज्या काही गोष्टी घडतात ते पण मोहित करणार आहेत. मोहन वृंदारण्ये मोहन कुंजेशु मोहन कृत्या मोहन राधा कृष्णौ. राधा कृष्णौ म्हणजे कृष्णाला मोहन नाही म्हटलंय परत राधा कृष्णाची जी जोडी आहे ही आपल्याला मोहित करणारी आहे. मोहन वृंदारण्ये मोहन कुंजेशु मोहन कृत्या मोहन राधा कृष्णौ मोहन केली. केली म्हणजे लीला. त्यांच्या ज्या मोहित करणाऱ्या लीला आहेत सदा भजत. सदा भजत म्हणजे आपण सगळ्यांनी नेहमी त्याची पूजा करायला पाहिजे. तर अशाप्रकारे मोहन 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 करून त्यांनी तर प्रत्येक श्लोकाला असं त्यांनी काव्यात्मक करून वृंदावन धामाची त्यांनी स्तुती केली आहे. तर कुठे ते अद्वैती होते आणि कुठे आता थेट वृंदावनाची स्तुती करतायत तर श्री चैतन्य महाप्रभूंचा प्रभाव त्यांच्यावर झाला. कदाचित सर्व षड गोस्वामींमधून गोपाल भट्ट गोस्वामी आहेत यांचा एक खूप विशेष उल्लेख करावासा वाटतो की सगळ्या गोस्वामींमधून सगळ्यात जास्ती संघ श्री चैतन्य महाप्रभूंचा यांना मिळाला. यांना 4 महिने श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्या घरी येऊन राहिले. रूप गोस्वामीने सनातन गोस्वामीला रामकिल्ल्याला येऊन एक दिवशी फक्त बोलले. आपण ते ऐकलं ते रघुनाथ भट्ट गोस्वामींबद्दल तर रघुनाथ भट्ट गोस्वामी ते त्यांच्या घरी राहत आहेत आणि महाप्रभू फक्त जेवायला चालले होते. रघुनाथ दास गोस्वामींना पण त्यांनी परत पाठवलं. 16 वर्ष संघ दिला पण त्यांच्या घरी नाही राहिले. तर यांना त्यांच्या घरी जाऊन राहिले महाप्रभू. आणि त्यावेळेस गोपाल त्यांचं नाव होतं. त्यावेळेस त्यांचं वय 7 ते 8 वर्ष असेल. तर श्री चैतन्य महाप्रभू हे दक्षिण भारत यात्रासाठी निघाले. त्यांना दक्षिण भारतामध्ये प्रचार करायचा होता. आणि दुसरा एक उद्देश होता की ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे नवद्वीप त्या काळची परिस्थिती अशी होती की विद्वत्तेला खूप महत्त्व होतं. आणि महाप्रभूंनी जेव्हा संकीर्तन केलं नवद्वीपमध्ये तेव्हा त्या संकीर्तनाला चुकीच्या नजरेने बघितलं गेलं. तर म्हणून महाप्रभू म्हणाले की एक श्लोक आहे कृष्णदास कविराज गोस्वामींचा ते म्हणतात जे भक्ती गौड देशे ना करिले प्रकाशित की जी श्री चैतन्य महाप्रभूंची शक्ती त्यांनी गौड देशमध्ये प्रकाश नाही केली ती शक्ती त्यांनी दक्षिण देशामध्ये प्रकाशित केली. तर महाप्रभूंना ते पण दाखवायचं होतं की तुम्ही माझा स्वीकार नाही करत आहात तर ठीक आहे मी दुसरीकडे जाऊन प्रचार करेन मी काय तुमच्या विनवण्या नाही करणार. म्हणून दक्षिण भारतामध्ये श्री चैतन्य महाप्रभू प्रचार करत आले. मग श्रीरंगम इथे जेव्हा पोचले तेव्हा आषाढ महिना सुरू झाला होता आणि चातुर्मास हे जे 4 महिने आहेत त्यामध्ये देवता लोक झोपतात. तर त्यामुळे कुठलंही शुभ कार्य चातुर्मासात लग्न वगैरे हे सगळं होत नाही. आणि दुसरी गोष्ट की संन्यासी नेहमी प्रवास करत असतात. आणि कसे प्रवास करतात रथावर घोड्यांवर हत्तींवर कसे प्रवास करतात चालत. तर म्हणून रस्त्यांनी पण नाही असं गावोगावी जातील. तर मग पावसाळ्यामध्ये काय होतं विंचू साप हे सगळे बाहेर येतात. आणि मग विंचू साप सगळे बाहेर येतात तर त्याच्या 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे यांच्या लाकडाच्या खडाऊ असतात
संन्यासींच्या, तर त्याच्याखाली कुठली एखादी विंचू वगैरे जाऊ शकते, आणि दुसरी गोष्ट की ती विंचू किंवा साप यांना दंश करू शकतात, तर त्यांची पण सुरक्षितता आणि संन्यासींची पण सुरक्षितता. म्हणून चातुर्मासाच्या पावसाळ्याच्या काळी संन्यासी लोक एका ठिकाणी थांबतात. अजून एक गोष्ट म्हणतात की पावसाळ्यामध्ये एका ठिकाणी बसून थोडं मनन करण्याची ती वेळ आहे. तर कुठेतरी बसून आपण जे काही शास्त्र वाचन केलं आहे किंवा शास्त्र वाचनामध्ये आपण जर कमी पडलो असो, तर त्या काळामध्ये एका ठिकाणी बसून शास्त्र वाचन वगैरे करू शकतो, बाकीच्या काळीमध्ये प्रचार करू शकतो. तर अशा प्रकारे महाप्रभू श्रीरंगमला पोचले, आणि श्रीरंगमला पोचून जग रंगनाथ मंदिरामध्ये पोचले. तिथे भगवंतांसमोर भगवंतांचं दर्शन घेऊन खूप आनंद झाला, तिथे नृत्य करू लागले. आणि श्रीरंगमच्या लोकांनी असं भगवंतांसमोर हरिनामाचं नृत्य कधी बघितलं नव्हतं, कारण दक्षिण भारतामध्ये विधी मार्ग आहे. लक्ष्मीनारायणाच्या समोर नम्रपणे उभं राहायचं, नृत्य नाही करायचं तिकडे. तर या लोकांना हे पहिल्यांदाच दिसलं आणि अगदी विस्मित झाले हे सगळे लोक की हे कोण संन्यासी आहेत, इतके तरुण आहेत आणि कशाप्रकारे असं नृत्य करतायत. तर त्या नृत्यामध्ये बघणारे एक व्यक्ती होते व्यंकटभट्ट. तर व्यंकटभट्ट रंगनाथ मंदिराचे पुजारी होते, रंगनाथ भगवंतांची पूजा करायचे. तर हे जे व्यंकटभट्ट आहे त्यांनी पण दर्शन बघितलं आणि कीर्तन जेव्हा थांबलं तेव्हा त्यांनी विनंती केली, कृपया माझ्या घरी भिक्षेसाठी येणार का तुम्ही, प्रसादासाठी येणार का. पण असं कधी कोणी संन्यासीला म्हणत नाही की प्रसादासाठी येणार का, संन्यासीला म्हणतात भिक्षा घ्यायला आमच्या घरी येणार का. तर श्री चैतन्य महाप्रभू आले, व्यंकटभट्टांनी त्यांचे पाद प्रक्षालन केलं आणि ते जे चरणामृत आहे ते घरातल्या सगळ्या लोकांना दिलं, आणि ते पाद प्रक्षालन केलेलं जे चरणामृत आहे ते गोपाळांनी पण प्यायलं. आणि जसंच ते गोपाळांनी प्यायले तर गोपाळांच्या मनामध्ये एक वेगळी भावना निर्माण झाली. तर आधीपासून वैष्णव परिवारात जन्म घेतला आहे, पण श्री चैतन्य महाप्रभूचं प्रेमाचं चरणामृत जेव्हा प्यायले तेव्हा त्यांना एक वेगळी भावना निर्माण झाली, डोळ्यातून अश्रू आले. आणि भक्ती रत्नाकरमध्ये सांगितलं आहे ते चरणामृत पिऊन गोपाळ स्वतःला त्याचा प्रभाव सहन नाही करू शकला आणि गोपाळ बेशुद्ध झाला. तर श्री चैतन्य चरितामृत श्री चैतन्य महाप्रभूंचं चरणामृत पिऊन लहान गोपाळ बेशुद्ध खाली पडला. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी यांना काय काय दिलं, 4 महिने सहवास दिला. आणि यावेळेस पण जसं रघुनाथ भट्ट त्यांची सेवा करत होते श्री चैतन्य महाप्रभूंची, तसंच यांनी पण लहान वयी महाप्रभूंची स्वतः सेवा केली, त्यांचे पाद संवाहन चरण दाबून दिले. श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना चरणामृत दिलं आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना स्वतःच्या शिकवणी पण दिल्या आणि नंतर पुढचं जीवन पण आखून दिलं आणि त्यांना स्वतःचे वस्त्र दिले महाप्रभूंनी. आणि पहिल्या दिवशी मी चर्चा केली होती की रूप आणि सनातन जरी नेते आहेत सहा गोस्वामींचे, पण ते दोघांनी कधी कोणाला दीक्षा नाही दिली. रूप आणि सनातन यांनी नेहमी एक नम्र पवित्रा घेतलं, पण श्री चैतन्य महाप्रभूंनी ते ओळखून गोपाल भट्ट गोस्वामींना स्वतःचं आसन दिलं, ज्या आसनावर बसून श्री चैतन्य महाप्रभू स्वतः पूजा करायचे. आणि ते आसन जेव्हा दिलं तेव्हा गोपाल भट्ट यांनी त्याला वारंवार नमस्कार केला आणि रूप आणि सनातन म्हणत होते नमस्कार केलास चांगली गोष्ट आहे महाप्रसाद म्हणून, पण हे आसन तुला का दिलं माहीत आहे, श्री चैतन्य महाप्रभू तुला सांगतायत की आता पुढे तुला एका गुरुचं स्थान स्वीकारायचं आहे म्हणून. तर त्या प्रसंगावर पण आपण चर्चा करूया. तर कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतायत श्रीरूप सनातन भट्ट रघुनाथ श्रीजीव गोपाल भट्ट दास रघुनाथ एच्छय गुरु शिक्षा गुरु ये आमार तास अबार पाद पद्मे कोटी नमस्कार. या सहा शिक्षा गुरूंच्या चरणी माझा कोटी कोटी नमस्कार. गोपाळ जेव्हा लहानपणी मोठे होत होते तेव्हा खूप बुद्धिमान होते, तर व्यंकटभट्टला लक्षात आलं की मी याला प्रशिक्षण देण्याऐवजी माझा जो संन्यासी भाऊ आहे तो त्याला शास्त्रांमधून चांगलं प्रशिक्षण देईल आणि बुद्धिमान करेल. म्हणून व्यंकटभट्ट यांनी लहानपणीच प्रबुद्ध भट्ट यांना आपला मुलगा शिक्षणासाठी दिला आणि प्रबुद्ध भट्टाच्या अंडर गोपाल हे न्याय आणि व्याकरणामध्ये खूप प्रवीण झाले. प्रबुद्ध यांचा थोडा कल अद्वैतवादाकडे होता, पण जरी त्यांनी ते बोलण्यामध्ये येतच बाहेर, पण गोपाळावर त्याचा काही परिणाम कधी झाला नाही. तर 1510
या महिन्यामध्ये या साली श्री चैतन्य महाप्रभू इथे पोचलेत. आणि तो प्रसाद पाद प्रक्षालन केलं, मग सगळ्यांना पाजलं, गोपाळ बेशुद्ध झाले, त्याच्यानंतर प्रसाद घेतला. मग प्रसाद घेऊन व्यंकटभट्टांनी पुन्हा एक प्रपोजल दिलं, म्हणाले तुम्ही एकदा भिक्षेसाठी आमच्या घरी आलात, पण तुमचं राहायचं ठिकाण कुठे? तुम्ही तर आता इथे आले आहात, तर जर तुमच्याकडे काही राहायची सोय नसेल तर मी एक विनंती करतो की आमच्याच घरी तुम्ही 4 महिने राहणार का? आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी ते स्वीकारलं. तर या परिवारातले सगळेजण खूप खुश झाले की अरे वा, आपल्या घरी आता एक संन्यासी राहणार आहेत. म्हणून दररोज श्री चैतन्य महाप्रभू कावेरी नदीला जायचे, तिथे स्नान करायचे, तिथून येऊन रंगनाथ भगवंतांच्या समोर हजारो हजारो लोकांसमोर संकीर्तन करायचे. आणि जसं प्रयागमध्ये ती खबर पसरली होती की एक संन्यासी आलेत आणि प्रेम संकीर्तन करतायत, तसं आहे दक्षिण भारतामध्ये पण रंगनाथ मंदिराच्या शेजारी जितकी गावं होते सगळीकडे एक खबर पसरली की महाप्रभू म्हणून एक संन्यासी आलेत आणि त्यांचं ते हरिनाम बघायला लोक दूर दूरून यायचे. आणि जो कोणी व्यक्ती महाप्रभूंच्या केवळ संकीर्तनाचं दर्शन करायचा त्याला पण श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रेमभक्ती दिली. या काळामध्ये गोपाळ हा नेहमी महाप्रभूंसोबत राहायचा आणि नेहमी त्यांची प्रामाणिकपणे सेवा करायचा, आणि सेवा करून गोपाळामध्ये पण श्री चैतन्य महाप्रभूंप्रती प्रेम उत्पन्न झालं. आणि एक दिवशी व्यंकटभट्टांनी आपल्या स्वतःच्या मुलाला श्री चैतन्य महाप्रभूंच्या चरणी अर्पण केलं आणि सांगितलं, माझा मुलगा मी तुम्हाला अर्पण करतो आहे. तर महाप्रभूंना ते खूप आवडलं. मग दक्षिण भारत यात्रेमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंसोबत असिस्टंट म्हणून कोण होते? तुमच्या जिभेवर आहे, कालकृष्णदास. तर कालकृष्णदाससोबत मग गोपाळ काही वेळ घालवू लागले. मग कालकृष्णदासला विचारायचे, नदियामध्ये महाप्रभू आता तर संन्यास वेशात आहेत, तर नदियामध्ये जेव्हा होते तेव्हा कसे होते महाप्रभू? मग कालकृष्णदास नदियातल्या निमाई पंडितच्या सगळ्या लीला त्यांना सांगायचे. मग तेव्हा वर्णन करायचे की एक नंबरचे खोडकर होते, आता संन्यासी आहेत खूप सिरियस आहेत, आता काय खोड्या वगैरे घडत नाही आहेत, पण आधी एक नंबरचे खोडकर होते आणि नेहमी मस्करी करायचे. आणि ज्या काही लीला आपण गौरपौर्णिमेमध्ये ऐकल्या त्या सगळ्या काही लीला त्यांनी सांगितल्या. आणि त्यांचे लांब केस होते आणि त्या केसांमध्ये अनेक वेळा सुंदर सुंदर फुलं असायची. हे सगळं वर्णन जेव्हा गोपाळनी ऐकलं तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये ते रूप बघायची इच्छा झाली, नदियातलं गौरचंद्र रूप. आणि एक दिवशी त्यांनी मनातल्या मनात ब्रह्मदेवांना एक प्रार्थना अर्पण केली, म्हणाले, काय हो तुम्ही सृष्टी करता ब्रह्माजी, तुम्ही मला नदियापासून इतक्या दूर जन्म दिला आणि नदिया लीला महाप्रभूंची मला बघण्यापासून तुम्ही दूर ठेवलं, आणि नदियामध्ये पण श्री चैतन्य महाप्रभूचे संकीर्तन करायचे तेव्हा जेव्हा कीर्तन करून उड्या मारायचे तेव्हा मला कालकृष्णदासने सांगितलं की त्यांचे जे लांब सुंदर केस होते ते पण असे उडायचे, तर मला ते दृश्य बघायचं की श्री चैतन्य महाप्रभू लांब केस होऊन संकीर्तन कसे करतात. पण ते दृश्य मला तुम्ही बघू नाही दिलं आणि ते असे छान असे गोल गोल कुरोळे केस होते आणि त्यामध्ये फुलं लागलेली होती आणि तुम्ही माझ्या हृदयाला एक भाला मारलाय की मला ते रूप न दाखवता पहिलं रूप जे दिसलं ते केशरहित संन्यास वेशामध्ये तुम्ही दिलं, मला ते रूप बघायचं आहे, ते तुम्ही मला दिलं नाही, तुम्ही माझ्या हृदयामध्ये एक भाला मारला आहे. तुम्ही असं का केलं की व्रजेंद्र नंदन कृष्ण जे श्रीमती राधाराणींचे प्राणधन आहेत त्यांना संन्यास का घेऊ दिला? अशा प्रकारे त्यांनी ना खूप आर्त भावनेने ब्रह्मदेवांना प्रार्थना केली आणि ही जी भावना त्यांनी व्यक्त केली तेव्हा अशी आपल्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये केली, ती कोणी बघितली नाही. आणि तिथे कोपऱ्यामध्ये जाऊन त्यांना इतकं दुःख होत होतं की महाप्रभूंचं ती पूर्वीची लीला मी नाही बघितली, डोळ्यातून खूप अश्रू वाहत होते. तर इतक्या प्रामाणिकपणे त्यांनी जेव्हा ती प्रार्थना केली तर ती ब्रह्मदेवांनी ऐकली की नाही त्याचा उल्लेख नाही आहे, पण श्री चैतन्य महाप्रभूंनी ऐकली. तर श्री चैतन्य महाप्रभू यांच्या मनामध्ये एक विचार आला की गोपाळला खरोखर माझे ते वेश आणि माझ्या त्या लीला ऐकायच्या आहेत म्हणून. तर त्या रात्री जेव्हा गोपाळ झोपला तेव्हा त्याच्या स्वप्नामध्ये त्या रात्री पूर्ण नदिया नवद्वीप हे समोर प्रकट झालं आणि त्यामध्ये तरुण महाप्रभू हे हसत बागडत मित्रांसोबत खोड्या करत करत इथून तिथे नाचतायत, इथून तिथे पळतायत.
हे सगळं बघितलं त्यांनी. मग नंतर बघितलं त्याचे गौरांग होते, त्यांनी संकीर्तन सुरू केलं आणि संकीर्तन करता करता त्यांनी बघितलं की मी त्या संकीर्तन करणाऱ्या गौरांग महाप्रभूंच्या शेजारी चालतोय. त्यांना खूप छान वाटलं. मग त्यांनी बघितलं की शेजारी अद्वैत प्रभू आणि नित्यानंद प्रभू पण होते. त्या दोघांनी, अद्वैत प्रभू आणि नित्यानंद प्रभूंनी गोपाळाला जवळ घेतलं आणि त्यांना आलिंगन केलं आणि म्हणाले, आता ना आम्हाला दोघांना तुला काहीतरी गुप्त गोष्ट सांगायची आहे. आणि गुप्त गोष्ट बोलणार तेवढं त्यांचं स्वप्न समाप्त झालं आणि झोप उडाली. तर त्यांना वाटलं, अरे मी प्रार्थना केली आणि महाप्रभूंनी कदाचित ऐकली आणि महाप्रभू म्हणजे स्वप्नात पण आले आणि अद्वैत प्रभू आणि नित्यानंद प्रभू मला काहीतरी गुप्त गोष्ट सांगणार तेवढ्याच उड. तर पळत 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 जे जिथे महाप्रभू राहत होते तिथे गेले आणि तिथे जाऊन बघितलं तर महाप्रभू बसलेले होते आणि महाप्रभूंचं शरीर हे श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये परिवर्तित झालं, निळ्या सावळ्या शरीरामध्ये. आणि दोन क्षणांमध्ये ते जे निळं सावळं श्रीकृष्णांचं शरीर होतं ते सुवर्ण रंगामध्ये, जे नदिया लीलामध्ये जे रूप होतं जे त्यांनी स्वप्नात बघितलं होतं ते परिवर्तित झालं. तर त्यांना आता लक्षात आलं जी गुप्त गोष्ट अद्वैत आणि नित्यानंद सांगणार होती काय होती गुप्त गोष्ट, ती होती की मीच श्रीकृष्ण आहे. पण ही गुप्त गोष्ट ते सांगणार तेवढं झोप त्यांची तुटली. तर आता इथे मग श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतः श्रीकृष्णांचं रूप घेतलं आणि नंतर मग गौररूप घेतलं. त्या गौररूपामध्ये यांच्या इच्छा सगळ्या पूर्ण झाल्या. हजारो हजारो कोटी कोटी चंद्रांची कांती श्री चैतन्य महाप्रभूंच्या चेहऱ्यावर होती. कमळाच्या पाकळ्यांसारखे त्यांचे लांब असे नेत्र होते आणि नाक असं एकदम टोकदार होतं आणि सुंदर सुंदर असे काळे भोर केस होते आणि त्यांच्यामध्ये जशी त्यांची इच्छा होती आणि जसं त्यांनी ऐकलं होतं फुलांनी सजवलेले होते. आणि हे सगळं करून त्यांचं गोड हास्य होतं आणि ते गोड हास्य बघून हे सुंदर रूप बघून गोपाळ त्यांच्या चरणांमध्ये पडला आशीर्वाद घेण्यासाठी. आणि जेव्हा गोपाळ उभा झाला तेव्हा ते पूर्ण जे केस वगैरे ते वेश होतं गेलं आणि पुन्हा एकदा संन्यास वेशामध्ये श्री चैतन्य महाप्रभू होते. गोपाळाला हे सगळं सहनच नाही झालं, पुन्हा एकदा त्यांना संन्यास वेशात आहे. तर श्री चैतन्य महाप्रभूंना त्यांनी असं आलिंगन केलं आणि खूप रडू लागला तो. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी पण गोपाळाला जवळ केलं आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी गोपाळाला आपल्या अश्रूंनी स्नान केलं आणि गोपाळाने श्री चैतन्य महाप्रभूंना आपल्या अश्रूंनी स्नान केलं. दोघांनी एकमेकांना अश्रूंनी स्नान केलं. मग गोपाळ असा खूप विव्हळ झाला की काय करू मी आता, तुम्ही तेच आहात, तुम्ही श्रीकृष्ण काय करू. मग तेव्हा महाप्रभूंनी त्यांना सांगितलं, गोपाळ तू काही काळजी करू नकोस, खूप लवकरच तू या सगळ्या बंधनातून सुटशील आणि तू वृंदावनला जाशील आणि माझे तिथे अनुयायी राहतात रूप आणि सनातन, त्या रूप सनातनची तू सेवा करशील. खरं सांगू तू त्यांचा एक लहान भाऊ बनशील, तू त्यांचा एक खूप जवळचा मित्र बनशील आणि ते आहेत ना खूप सारे पुस्तकं लिहिणार आहेत. आणि तुझी सेवा काय आहे माहिती आहे, तुझी सेवा आहे त्यांच्या त्या कार्यामध्ये तू त्यांना मदत कर. आणि रूप आणि सनातन यांना तू जाऊन विचार की श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल जी गुप्त गोष्ट मला अद्वैत आणि नित्यानंद प्रभू सांगणार होते त्याचे डिटेल्स काय आहेत. ते तर मी रूप बदलून तुला सांगितलं ती सिक्रेट गोष्ट काय आहे, पण त्याचे खूप विस्तारित आहे ते रूप आणि सनातनला माहिती आहे. सो माझ्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि माझ्या वागणुकीबद्दल खूप डिटेल्स आहेत, ते आता मी नाही सांगू शकत, ते रूप आणि सनातनला तू विचार. आणि तुला भरपूर शिष्यांना दीक्षा द्यायची आहे आणि त्या शिष्यांद्वारे तुला माझ्या शिकवणींचा भरपूर प्रचार करायचा आहे. आणि असं म्हटल्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंनी पुन्हा एकदा गोपाळाला जवळ घेतलं, स्वतःच्या अश्रूंनी गोपाळची स्नान झाली पुन्हा एकदा आणि नंतर श्री चैतन्य महाप्रभू गोपाळाला म्हणाले, आता मी हे जे तुला सगळं सांगितलं आहे हे कोणाला सांगायचं नाही, मनामध्ये ठेव. आणि मग परत काही दिवसानंतर महाप्रभू हे व्यंकट भट्टाला म्हणतात, मला तुमच्या गोपाळावर प्रेम आहे आणि माझी संपूर्ण आशीर्वाद हे गोपाळाला प्राप्त आहेत, त्यांना तुम्ही चांगलं शिक्षण द्या पण त्यांचं लग्न नका करू. सो गोपाल भट्ट आणि रघुनाथ भट्ट या दोघांना स्पष्टपणे श्री चैतन्य महाप्रभू सांगते त्यांचं लग्न नका करू. मग महाप्रभू आणि व्यंकटभट्ट यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. तर एक दिवशी मस्करी करतात ना दोन मित्र, त्या भावनेमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी व्यंकटभट्टाला म्हटले, काय हो तुम्ही श्री संप्रदायातले नाही हो, तुम्ही
मग तुम्हाला सगळ्यात जास्ती मान सन्मान कोणाप्रती येतं? म्हणाले लक्ष्मीदेवीबद्दल. तुम्हाला व्हेरी गुड लक्ष्मीदेवी. मग मला एक प्रश्न आहे की लक्ष्मीदेवींना एकदा इच्छा होती रासलीलेमध्ये प्रवेश करायची, मग लक्ष्मीदेवी तर पतिव्रता आहे. एक सर्वात जास्ती पतिव्रता महिला लक्ष्मीदेवी ही आपल्या पतींना सोडून, नारायणाला सोडून श्रीकृष्णांचा संग करायला का जाते? तर व्यंकटभट्ट म्हणतात हे काय, हा काय प्रश्न आहे? सिंपल आहे याचं उत्तर. सिंपल उत्तर हे आहे की कृष्ण आणि विष्णू हे एकच व्यक्ती आहेत. मग याच्यामध्ये पतिव्रता धर्म तुटला कुठे? ते तिथे पतिव्रत आहेत, तेच व्यक्ती दुसऱ्या वेशात आहेत, त्यांच्याशी संग, त्याच्यामध्ये काय चुकलं? ते म्हणतात बरोबर उत्तर दिलंस तू. मग आता दुसरा प्रश्न की जर ते तेच व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये काही अंतर नाहीत, आपले पतीच आहेत ते, मग त्या पतींनी त्यांना जवळ येण्यापासून थांबवलं का? महाप्रभूंनी त्यांना त्या पॉईंटला आणण्यासाठी आधी असं म्हटलं? मग ते हा प्रश्न दाखव. आता त्यांनी म्हटलं की ते एकच व्यक्ती आहेत, मग विष्णू त्यांना संगत येत आहेत, पण श्रीकृष्णांनी त्यांना रासलीलेमध्ये प्रवेश करण्यासाठी थांबवलं, असं का केलं? मग तेव्हा व्यंकटभट्टांनी हात वर केले आणि म्हणाले सांगू का, हे शास्त्रांमधले ना खूप गुह्य गुह्य गोष्टी आहेत, हे माझ्यासारख्या बद्धजीवाला नाही कळत, तुम्हीच असं उत्तर द्या, तुम्हीच प्रश्न विचारले तुम्हीच उत्तर द्या. मग श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले कारण लक्ष्मीदेवीला आपल्या पदाप्रती आणि त्यांचा जो ऐश्वर्य भावना आहे त्याच्याप्रती आसक्ती आहे, आणि ती आसक्ती ते सोडायला तयार नाही आहेत. याच्यावर आपण त्या दिवशी चर्चा केली, पण पटकन सांगतो ते संदर्भ आहे म्हणून. आणि म्हणून त्यांना तिथे प्रवेश नाही मिळणार. आणि नंतर म्हणाले श्रीकृष्णांच्या जवळ जर जायचं असेल, नंदनंदन कृष्ण, श्यामसुंदर कृष्ण, यशोदानंदन कृष्ण, वृंदावन कृष्णाच्या जवळ जायचं असेल, मथुरा कृष्ण नाही, मथुरा द्वारकाधीश कृष्ण नाही, नंदनंदन कृष्णाच्या जवळ जर जायचं असेल तर व्रजवासींच्या भावनेशिवाय पर्याय नाही. वृंदावनवासींनी जे प्रेम केलं श्रीकृष्णांना ते श्रीकृष्णांना आवडतं, त्याच्याशिवाय तुम्ही श्रीकृष्णांच्या जवळ जाऊ शकत नाही. आणि ही भावना लक्ष्मीदेवी स्वीकारायला तयार नाहीत, आणि म्हणून लक्ष्मीदेवींना तिथे प्रवेश नाही मिळाला. आणि मग श्री चैतन्य महाप्रभूंनी याचा अजून पुरावा दिला, म्हणाले की उद्धव श्रीकृष्णांचे खूप जवळचे मित्र आहेत, द्वारकेमध्ये सगळ्यात जवळचे मित्र आहेत उद्धव. या उद्धवाला श्रीकृष्णाने सांगितलं की मी वृंदावनातून जो बाहेर आलो आहे तर थोडंसं तू जाऊन सांत्वना दे गोपिकांना. मग उद्धव जेव्हा आले तेव्हा गोपिकांशी जेव्हा चर्चा झाली आणि गोपिकांचं ते खोल प्रेम ऐकलं तेव्हा उद्धवांना लक्षात आलं, मला असं वाटायचं की माझं किती मोठं सौभाग्य आहे, मी श्रीकृष्णांचा जवळचा मित्र आहे. आणि श्रीकृष्णांना जेव्हा गोपिकांसाठी संदेश पाठवायचा होता तेव्हा मला निवडलं, म्हणजे मी किती जवळचा व्यक्ती आहे. पण आज गोपिकांशी बोलून मला लक्षात आलं मी श्रीकृष्णांच्या फक्त शरीराच्या जवळ आहे, त्यांच्या भावनांच्या जवळ नाही आहे. आणि हे जरी इथे वृंदावनात राहत आहेत पण हे श्रीकृष्णांच्या भावनांच्या जवळ आहेत. मग तेव्हा उद्धवाने एक प्रार्थना केली, म्हणाले हे ब्रह्मदेवा मला पुढच्या जन्मी श्रीकृष्णांच्या महलामध्ये त्यांचा मित्र म्हणून जन्म नको देऊ, मला वृंदावनामध्ये एक तृणपात म्हणून जन्म दे. तृणपात का बनायचं आहे मला? कारण गोपिका पाणी भरण्यासाठी यमुने नदीतून जेव्हा पाणी घेतात तेव्हा गोवर्धन पर्वताच्या शेजारून जातात, तर गोवर्धन पर्वताच्या जवळ आज उद्धव कुंड आहे, तिथे त्यांनी प्रार्थना केली की मला इथे तृणपात म्हणून बनवा. मग अजून एक प्रश्न येतो की कुठेतरी वृंदावनाच्या मुख्य रस्त्यावर पण तृणपात आहेत ते का नाही? तर म्हणतात त्या अशा बाजूला गोवर्धन पर्वताच्या शेजारी तृणपात का बनायचं आहे त्यांना? श्रीकृष्णांचं घर जिथे आहे नंदगाव, नंदगावच्या जवळ का नाही बनायचं आहे तृणपात? तर म्हणतात गोपिका जेव्हा श्रीकृष्णांची बासुरी ऐकतात तर श्रीकृष्णांची बासुरी ऐकून सगळे कार्य सोडतात आणि धावत पळत श्रीकृष्णांना भेटायला जातात. तर जेव्हा कोणीतरी आपल्याला हाक मारतं आणि जेव्हा आपण धावत पळत आतुरतेने धावत जातो तेव्हा आपण मेन रोडने जातो की शॉर्टकटने जातो? तर ते म्हणतात मला गोपिकांचा त्या भावनेमध्ये चरणस्पर्श व्हायचा आहे माझ्यावर, जेव्हा श्रीकृष्ण बासुरी वाजवताना त्यांना भेटण्यासाठी त्या आतुरतेने ते धावत पळत जातात तेव्हा मेन रस्त्याने कधी कोणी जाणार नाही, तेव्हा असं जंगला जंगलातून जातील कारण कमीत कमी वेळामध्ये पोचायचं आहे. तर तिथे मला तो उद्धवाला लक्षात आलं की गोपिकांचं काय प्रेम आहे, आणि म्हणून आजही उद्धव कुंडच्या जवळ जो भाग आहे तिथे उद्धव गोपिकांच्या चरणांची धुळी घेण्यासाठी
एका तृणपाताच्या रूपात तिथे आजही वास करतात. मग श्री चैतन्य महाप्रभूंनी अजून एक गोष्ट सांगितली, म्हणाले की एकदा जगन्नाथपुरीमध्ये पण स्वरूप दामोदर गोस्वामी आणि श्रीवास पंडित यांच्यामध्ये एक थोडासा वाद झाला. श्रीवास पंडित स्वरूप दामोदर गोस्वामीने म्हणतात, काय हो तुमचं नेहमी वृंदावन वृंदावन चाललं असतं, वृंदावनामध्ये आहे तरी काय, काही झाडं झोडपं पक्षी अजून काय वृंदावनामध्ये, पण वैकुंठामध्ये बघा काय आहे. वैकुंठ एक एक कण त्याच्यातलं चिंतामणी आहे, तिथे कल्पवृक्ष आहेत, तिथे सगळे नारायणासमान सुंदर आहेत, आणि तुमच्या वृंदावनामध्ये काय आहे. मग तेव्हा स्वरूप दामोदर गोस्वामी हे श्रीवास पंडितांशी त्यांना सांगतात की श्रीकृष्ण कसे अवतार नाही आहेत, सर्व अवतारांचे स्रोत आहेत, आणि श्रीकृष्णांना त्या रूपामध्ये जिंकण्यासाठी जे प्रेम लागतं ते वैकुंठामध्ये उपलब्ध नाही आहे, ते केवळ वृंदावनामध्ये उपलब्ध आहे. तर वृंदावनाचं वैशिष्ट्य किंवा वृंदावनाचं ऐश्वर हा जो शब्द आहे ना, याचा आपल्या मनामध्ये ऐश्वर जेव्हा म्हणतो तर त्याची तुलना पैसे सोनं याच्याशी होते, पण ऐश्वर म्हणजे स्पेशल क्वालिटी. जसं आपण म्हणू की या गावाचं ऐश्वर काय आहे, या गावाचं ऐश्वर, त्या दिवशी आम्ही कोणाशी तरी बोलत होतो तर मग हां ते प्रभूजी आलेत ना, लाल गोविंद प्रभू रोज येतात ते प्रसाद घेऊन, त्यांच्याशी बोलत होतो. मग आपल्यातील कोणीतरी भक्तांनी सांगितलं की तुमचं गाव कुठे आहे, तर ते म्हणाले भिलार गाव. ते इथे वर थोडंसं गेलं तर एक भिलार गाव लागतं, तर ते भिलार गाव फेमस आहे की प्रत्येकाच्या घरी एक पुस्तकालय आहे, तर पुस्तकांचं गाव म्हणून मानलं जातं. तर आपण म्हणू शकतो की या प्रांतामध्ये अनेक गाव आहेत, पण भिलार गावाचं ऐश्वर काय, की तिथे प्रत्येक घरोघरी भरपूर पुस्तक आहे, तर ऐश्वर त्या दृष्टीने. तर वृंदावन गावाचं ऐश्वर काय, वृंदावन गावाचं ऐश्वर हे आहे की श्रीकृष्ण परमेश्वर आहेत ही भावना तिथे कधीच प्राधान्य घेत नाही. त्याचं उदाहरण देतो मी, पावसाळी वातावरणामध्ये बारामती कसं आहे, थोडं ड्राय आहे म्हणजे देशावरचं आहे, तर तिथे कधी असा दमटपणा नसतो, पण मुंबईला वगैरे कधी असा 4-5 दिवस धो धो पूर्ण सलग पाऊस आहे, तसं पूर्ण दमटपणा पसरतो. आणि त्या दमटपणामध्ये जर तुम्ही माचीस पेटवायला गेले, पेटतच नाही माचीस. तुमच्यासोबत असं झालं आहे कधी अनुभव कुठे यात्रेत वगैरे, की असं पूर्ण दमट वातावरण आहे, माचीसच नाही होत, आणि माचीस कशी बशी तुम्ही हे ते करून दिवा जरी लावला तो दिवा नाही राहत. उदबत्ती लावली, उदबत्ती पेट घेते पण ती विझून जाते. तर याचा अर्थ काय माहिती आहे, आग आहे आणि त्याच्यामध्ये पण ज्वलनशील पदार्थ आहे, उदबत्तीमध्ये ज्वलनशील पदार्थ आहे, त्या वातीमध्ये थोडं तूप आहे, पण त्याच्यामध्ये इतकी शक्ती नाही की ते पेट घेईल. म्हणून वृंदावनामध्ये जेव्हा श्री कृष्ण कधी कधी अशा अद्भुत लीला दाखवतात, तर त्याच्यातून एक थोडी माझी पेटते की हे साधारण नाही आहेत. यांनी आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर त्या दिवशी गोवर्धन पर्वत उचलला होता. कोणा गोवर्धन, कोणा वृंदावनाच्या मुलामध्ये शक्ती आहे गोवर्धन पर्वत, तर तेव्हा कळतं आहे, पण जसं मराठीमध्ये म्हणतो कळतं पण वळत नाही, कळतं सगळं पण ना ती उदबत्ती पेटच घेत नाही. तर वृंदावनामध्ये ऐश्वर्याची उदबत्ती आग लावली जाते त्याला प्रत्येक लीलेमध्ये, पण ती कधी पेटच घेत नाही. वृंदावनामध्ये ऐश्वर्याचा जो दिवा आहे त्याला माचीस लागते पण तो कधी पेटच घेत नाही. तर म्हणून त्यांच्या मनामध्ये आंधळे नाही आहेत, आपल्याला हे माहिती पाहिजे, किंवा गबाळे नाही आहेत. याच्यावर विचार करा, कधी गावातला कोणी मुलगा असतो ना त्याला काही कळतच नाही, अक्कलच नाही त्याला. व्रजवासी गबाळे नाही आहेत की त्यांना कळतच नाही आहे, त्यांना कळतं, त्यांना दिसतं, पण त्यांचं श्रीकृष्णांप्रती प्रेम आणि श्रीकृष्ण ज्या प्रेमाने ज्या सहजपणे ज्या साधारणपणे त्यांच्याशी वागतात त्याचं इतकं मोठं दमटपणा येतो त्या ऐश्वर्याच्या ज्योतीवर की ती ज्योत कधी पेटच घेत नाही. तर वारंवार जेव्हा घटना घडतात तेव्हा त्याला कोणतरी माचीस लावतं, पण वारंवार श्रीकृष्ण इतक्या गोड त्यांच्याशी बोलतात आणि त्यांचं त्यांच्यावर जे प्रेम येते तर त्याच्यावर आवरण येतं आणि ती पेटच घेत नाही कधी. सूर्य आहे, सूर्य किती तेजस्वी आहे, पण सूर्याला पण ढग झाकू शकतात. तर म्हणून परमेश्वराचं ऐश्वर आहे त्याला कोण झाकू शकतं, परमेश्वराच्या ऐश्वर्याला कोणी झाकू शकत नाही, कारण परमेश्वर आधीच खूप दिव्य आहेत आणि त्यांचं ऐश्वर म्हणजे अजून दिव्य. पण जशाप्रकारे भव्य दिव्य मोठ्या सूर्याला, सूर्याचा आकार किती असेल,
खूप मोठा आकार आहे, खूप शक्ती आहे सूर्यामध्ये. सूर्यामध्ये जी शक्ती आहे ती पूर्ण ब्रह्मांडामध्ये कोणाकडे नाही आहे. पण त्या विस्मित करणाऱ्या शक्ती असणाऱ्या सूर्याला पण एक साधारण ढग झाकतात. तसं विस्मित करणारी शक्ती असणाऱ्या श्रीकृष्णांना पण प्रेम झाकतं. तर हे उदाहरण स्वरूप दामोदर गोस्वामी श्रीवास पंडितांना देतात. आणि हे जे वादविवाद आहे हे ऐकून श्री चैतन्य महाप्रभू श्रीवास पंडितांना म्हणतात, श्रीवास पंडित हा जो तुम्ही वादविवाद करताय ना याच्यामध्ये तुमची चूक नाही, कारण तुम्ही नारद मुनी आहात. आणि नारद मुनी हे कधी कधी वैकुंठाला पण जातात, पण म्हणतात स्वरूप दामोदर गोस्वामी कधी वैकुंठाला जात नाहीत, ते ललिता देवी आहेत, ललिता देवी वृंदावनात आहेत, म्हणून ते नेहमी वृंदावनाचंच बोलणार आणि तुम्ही कधी कधी वैकुंठाबद्दल पण बोलणार. आणि हे जे सगळं संभाषण आहे की का लक्ष्मीदेवींना श्रीकृष्णच्या रासलीलेमध्ये प्रवेश नाही मिळाला, त्या दिवशी आपण चर्चा केली शंकरजी यांना पण प्रवेश नाही मिळाला, पण त्यांनी जेव्हा महिलेचं रूप घेतलं तेव्हा मिळाला. तर अशा प्रकारे सगळ्यांना तिथे प्रवेश मिळाला पण लक्ष्मीला नाही मिळाला. आणि हे जेव्हा सांगितलं वेंकटभट्टला तेव्हा मग वेंकटभट्टाला पण वाईट वाटेल, अरे आपले संप्रदाय आचार्य आहेत लक्ष्मीदेवी, त्यांच्याकडून काही चूक झाली का. तेव्हा मग नंतर मग शेवटी श्री चैतन्य महाप्रभूंनी त्याला पुन्हा एकदा आधी थोडंसं स्पिरिट लावलं होतं, त्यांना पुन्हा शेवटी पण स्पिरिट लावलं आणि म्हणाले एक वैदुर्यमणी असतो आणि त्या वैदुर्यमणीला इथून बघितलं तर पिवळा दिसतो, इथून बघितलं तर लाल दिसतो, इथून मग निळा दिसतो, वेगवेगळे रंग दिसतात. तसं म्हणाले परमेश्वर एकच व्यक्ती आहेत पण त्याला आपण ज्या भावनेने बघतो त्या भावना आपल्याला दिसतात. तर जर आपण प्रेमाच्या भावनेने बघितलं परमेश्वराला तर आपल्याला श्रीकृष्ण दिसणार. संरक्षक, माझं संरक्षण करणारा कोणतरी पाहिजे माझ्या जीवनामध्ये, या भावनेने जर बघितलं तर तेच श्रीकृष्ण आपल्याला नरसिंह म्हणून दिसणार. जर आपण त्याच परमेश्वराला मला चांगले तत्व आणि चांगली नैतिकता शिकवणारे परमेश्वर म्हणून बघितलं तर तेच परमेश्वर आपल्याला रामचंद्र म्हणून दिसणार. जर त्याच परमेश्वराला आपण बघितलं वेदांचे संरक्षण म्हणून बघितलं तर आपल्याला मत्स्य अवतार म्हणून दिसणार. जर त्याच परमेश्वराला आपण बघितलं की काही असू दे पण ब्राह्मण कुळाची आणि ब्राह्मण संस्कृतीची रक्षा व्हायला पाहिजे तर तेच परमेश्वर आपल्याला परशुराम म्हणून दिसणार. तर म्हणाले एक वैदुर्यमणी साधारणशी गोष्ट आहे पण त्याला सगळीकडून वेगवेगळे रंग दिसतात, तसं तेच श्रीकृष्ण, तेच रामचंद्र, तेच नरसिंह, तेच नारायण आहेत. पण ज्या प्रकारे आपण परमेश्वरावर प्रेम करतो त्याप्रकारे परमेश्वर आपल्याशी करतो. म्हणून तू जे म्हणाला असं त्याचं काही चुकलं नाही आहे असं, कारण पुन्हा एकदा त्यांना सांत्वना दिली. पण शेवटी वेंकटभट्टला त्यांना ती गोष्ट सांगायची होती. तर वारंवार श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू हे रूप गोस्वामी सनातन गोस्वामी पण सांगतात की तुमच्याकडून माझी काय अपेक्षा आहे, व्रज भक्ती, भक्ती नाही व्रज भक्तीचा प्रचार करा. आणि आपल्या सगळ्यांकडे पण ती एक जबाबदारी दिली आहे रूप आणि सनातननी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी की आपल्याला भक्तीचा प्रचार नाही करायचा आहे, आपल्याला व्रज भक्तीचा प्रचार करायचा आहे. तर त्या प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा ही संपूर्ण घटना सांगितली लक्ष्मीदेवीची तेव्हा हे तिन्ही भावांनी ऐकली, तिरुमला भट्ट, व्यंकट भट्ट आणि प्रबुद्ध भट्ट. आणि कदाचित या सगळ्या गोष्टी ऐकून जे अद्वैतवादी प्रबोधानंद सरस्वती होते ते पण मग वृंदावनवासी झाले. आणि प्रबोधानंद सरस्वती जे वृंदावनला पोचले त्यानंतर त्यांनी एक शपथ घेतली की मी वृंदावन सोडून कुठेही जाणार नाही, मला प्राण जरी सोडायचे असेल तरी मी इथेच सोडेन. तर कुठे अद्वैतवादी होते आणि कुठे ते दुसऱ्या टोकाला पोचले की वृंदावनाच्या सीमेच्या बाहेर मी एक पाऊल कधी ठेवणार नाही म्हणून. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या यांनी पण ऐकल्या, गोपाळ यांनी पण हे सगळं ऐकलं आहे, तर गोपाळावर पण खूप परिणाम झाला. मग हे जे सगळे उंच उंच तत्व आहेत हे आपल्या जीवनामध्ये काय महत्त्वाचे आहेत, व्रजभक्तीबद्दल आपण ऐकतो कधी कधी वाटतं की आता तेच गोष्ट किती वेळा सांगणार आहेत, माहिती आहे आम्हाला व्रजभक्ती उत्कृष्ट का, कारण ते वारंवार आपल्याला आठवण राहायला पाहिजे. जर एखादी गोष्ट महत्त्वाची असेल तर ती आपल्याला वारंवार ऐकणं गरजेचं आहे. म्हणून आणि म्हणून प्रभुपाद यांनी आपल्याला जो मार्ग दिला आहे, काल काही भक्तांची आमची चर्चा चालू होती की कुठे रूप गोस्वामींचं चरित्र, कुठे रघुनाथ दास गोस्वामींचं चरित्र आणि कुठे आपण आता, आणि या दोन टोकांमध्ये एक पूल आहे, एक ब्रिज आहे, तो ब्रिज आहेत प्रभुपाद. तर प्रभुपाद या संस्कृतीतले आहेत, राधा दामोदर मंदिरातमध्ये राहिले आहेत आणि आयुष्यभर
त्या प्रकारचं त्यांनी भक्ती सिद्धांत सरस्वतींकडून तशी शिकवण ऐकली आहे. त्या सगळ्या संस्कृतीला आणि त्या सगळ्या विचारांना घेऊन प्रभुपाद एकटे कुठे गेले, अगदी जगाच्या दुसऱ्या टोकामध्ये. आणि तिथली संस्कृती काय, ज्याच्यामध्ये चार नियमांना तोडण्यामध्ये सज्जनता मानली जाते. ते एक शुद्ध भक्त तिथे गेलाय, तर त्यांच्यासाठी तो किती मोठा धक्का असेल. आज तर कमीत कमी पाश्चात्य संस्कृती काय हे आपण बघितलंय, हे आपण ऐकलंय आणि एक अनुभव पण आहे आपल्याला. आपण जर अमेरिकेला गेलो तर आपल्याला पण धक्के बसतात, पण प्रभुपादांना जो धक्का बसला असेल पहिल्यांदा तो कसा बसला असेल, पण त्या धक्क्याला स्वीकार करून त्या धक्क्यांनी प्रभावित न होता तिथल्या लोकांना प्रभुपादांनी प्रभावित केलं. तर काल आमची चर्चा चालली होती की प्रभुपाद जेव्हा न्यूयॉर्कला पोचले तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं की रामकृष्ण मिशन यांचे एक निखिलानंद सरस्वती, निखिलानंद म्हणून एक स्वामी निखिलानंद सरस्वती नाही, स्वामी निखिलानंद म्हणून आहेत ते, काही वर्षांपासून इथे न्यूयॉर्कमध्येच राहतात. तर प्रभुपादांना वाटलं चला एक हिंदू संन्यासी आहेत, आपण थोडं जाऊन भेटूया, काही मदत होतील का बघूया. तर त्यांच्या घरी जेव्हा गेले तेव्हा त्यांनी बघितलं की ते स्वामी निखिलानंद जे आहेत ते 3-piece सूटमध्ये होते. तर प्रभुपादांना पहिलेच एक वाटलं की अरे हे संन्यासी आहेत, ते सूट कसे घातलं यांनी. मग ते थोडं बोलले वगैरे, मग जेवायला घेऊन गेले तेव्हा त्यांनी बघितलं की प्लेटच्या बाजूला काटे चमचा आणि चमचा ठेवला होता. मग प्रभुपादांनी त्याला बाजूला ठेवलं आणि हाताने खाऊ लागले. मग त्यांनी म्हटलं स्वामीजी तुम्हाला जर काही प्रचार वगैरे करायचं असेल न्यूयॉर्कमध्ये तर इथलं राहणीमान स्वीकार करायला लागेल. मग त्याच्यातून त्यांना ते उत्तर मिळालं की सूटबूट का होता. मग म्हणतात बेसिकली त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता काटा चमच्याने खायला शिका, कारण इथल्या लोकांमध्ये जर उठायचं बसायचं असेल तर ते करायला लागेल. तर प्रभुपादांनी चटकन उत्तर दिलं मी इथे शिकायला नाही आलो आहे, मी इथे शिकवायला आलो आहे. तर प्रभुपादांनी कधी कपडे नाही बदलले, प्रभुपादांनी कधी तिलक शिवाय कुठल्या कार्यक्रमाला नाही गेले, प्रभुपादांनी कधी शिखा नाही सोडली, प्रभुपादांनी कधी कंठीमळा नाही सोडली. तर मी म्हणजे ती चर्चा चालू होती की प्रभुपाद या संस्कृतीतून आणि कुठल्या ठिकाणी पोचले, आणि आपल्यासारखे कोणी साधारण व्यक्ती आहेत ते तर तिथली संस्कृती घेऊन आपल्या घरी येतील. नाही जनरली तसंच होतं की भाषा बदलते आणि आता खायला मराठी पदार्थ जमत नाहीत, बरोबर. पण प्रभुपादांनी काय केलं, त्यांना धोतर घालायला शिकवलं, त्यांना साडी घालायला शिकवली, त्यांना गळ्यात कंठीमाळा दिली, त्यांना तिलक दिला. म्हणजे किती शक्ती आहे प्रभुपादांकडे. तर रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, रघुनाथ भट्ट हे सगळे चरित्र वाचून आपल्याला वाईट नाही वाटायला पाहिजे, हे नाही वाटायला पाहिजे की अरे हे सगळं मी का आलो मी श्रवण यात्रेला, माझे ते तिकडचे हलके फुलके लेक्चर चांगले होते शनिवारचे सत्संग कार्यक्रमाचे नाही, आणि तो कार्यक्रम पण असा 7:30 सुरू होतो 9 संपतो छान कीर्तन, इथे हा कार्यक्रम 7:30 सुरू होतो सकाळच्या आणि 11 दादा संपणार कधी आहे. तर हे लांब पण चाललं आहे, वजनी पण चाललं आहे, आणि काय असं तिथल्यासारखं असं आराम पण काही दिसत नाही आहे. पण हे सगळं कशासाठी, आपल्याला ना अभिमान पाहिजे, एक दास अभिमान असतो आणि एक खोटा अभिमान असतो. तर आपण या वंशावलीतले आहोत, हा अभिमान जर नसेल ना, मग आपल्याला जे सोनं आपल्या आजोबांनी दिलं आहे, प्रभुपादांनी जे आपल्या सोनारूपी पुस्तकं दिली आहेत, आपल्याला एक संस्था दिली, त्याची किंमत नाही राहणार आपल्याला, आपल्याला एक त्याची किंमत नाही राहणार. कधी कोणी काही म्हटलं तरी आपल्याला इस्कॉनमधले दोष दिसतील, पण इस्कॉन आज प्रामाणिकपणे श्रीकृष्णांची जशी आहे तशी शिकवण वितरित करण्याचा जो जी जबाबदारी इस्कॉननी घेतली आहे त्याच्याबद्दल आपला अभिमान नाही राहणार. तर प्रभुपादांनी कधीही याला नाकारलं नाही की इस्कॉनमध्ये काही उणीवा आहेत आणि इस्कॉनमध्ये काही कमतरता आहेत. प्रभुपाद म्हणाले की आपण भौतिक जगतात आहोत, आपण प्रयत्न करू शकतो पण शेवटी भौतिक जगाचा परिणाम होणार. पण प्रभुपाद म्हणायचे एकीकडे इस्कॉनच्या उणीवा आहेत, एकीकडे इस्कॉनमध्ये काही कमतरता आहेत, त्या मिळून आपल्याला सगळ्यांना मिळून त्या भरून काढायच्या आहेत. पण इस्कॉन आज जे श्रीकृष्णांचा संदेश विना भेसळ आपल्यापर्यंत पोच करतो आहे ते आज कोण करत आहे. आज कुठली संस्था आहे जी दरवर्षी न चुकता गीता जयंतीच्या निमित्ताने घरोघरी जाऊन एक उपक्रम राबवते. आपलं लहानसं मंदिर आहे छोटंसं,
2600 भगवद्गीता डिस्ट्रीब्यूट केल्या आपण यावर्षी, 2600 लोकांपर्यंत त्या गीता पोचल्या. त्याचं उद्या कधीतरी. सो एकीकडे इस्कॉन जे विलक्षण कार्य करतं आहे ते महत्त्वाचं आहे, तर त्यासाठी एक जाणीव व्हावी म्हणून आपण हे ऐकतोय. हे आपल्याला करायचं नाही आहे. रघुनाथ दास गोस्वामीचं अजिबात नाही. म्हणून मी काल पण म्हटलं होतं की राधानाथ महाराज एकदा लेक्चरमध्ये म्हणत होते, यांच्यासारखं जर आपण जगायचा विचार जरी केला तर महाराज म्हणाले हा निव्वळ उद्धटपणा असेल. उद्धट ठरू आपण. हा रघुनाथ दास गोस्वामींसारखं अजिबात. हरिदास ठाकूर 192 माळा करतायत, आपण आपल्या 16 माळा चांगल्या करायच्या आहेत, 192 माळा नाही करायच्या आहेत. तर प्रभुपादांनी क्लिअरली सांगितलं आहे हे सगळं माहिती म्हणून असायला पाहिजे, एक अभिमान जागृत व्हायला पाहिजे. आणि आपण या वंशावलीत आहोत ह्याच्यासाठी आहे. पण आपल्याला नियम जे पालन करायचे आहेत, आपलं जीवन जे करायचं आहे, दिनचर्या ऋतुचर्या जीवनचर्या जी करायची आहे ती इस्कॉनमध्ये प्रभुपादांनी जी दिली तिले का, कारण प्रभुपाद आजची ही जी वाईट संस्कृती आहे आणि रूप गोस्वामी सनातन गोस्वामींची जी पवित्र शिकवण आहे त्याच्यामधला ब्रिज आहेत. तो ब्रिज जर नसेल तर एकतर आपण वाहून जाऊ. कसे वाहून जाऊ? कृत्रिमपणे काहीतरी करायला जाऊ याच्यातलं. आणि एक जरी गोष्ट आपण जी गेल्या 3 दिवसांपासून जी ऐकतो, एखादी गोष्ट जरी जशी आहे तशी अशी नुसती उचलली आपण आणि करायचा प्रयत्न केला, आपण टिकू शकत नाही भक्तीतून. तर आपल्याला भक्तीमध्ये टिकण्यासाठी जे काही गरजेचं आहे ते प्रभुपादांनी दिलं आहे. पण हे सगळं माहितीसाठी असावं, तर कोणाला टेन्शन येऊ नये की आता पुढे अपेक्षा काय. आज संध्याकाळी घरी गेल्यावर जेवण आहे की नाही आहे, तर काय तुम्ही ऐकलं की नाही कथा, अजिबात तसं नाही आहे. आपल्याला छान प्रसादच मिळणार आहे, पण आपण एक प्रेरणेसाठी हे सगळं ऐकतोय. तर गोपाळ हे फक्त शास्त्रांमध्ये प्रवीण नव्हते, नृत्य करण्यामध्ये प्रवीण होते, संगीतामध्ये प्रवीण होते आणि नाट्यशास्त्रामध्ये पण प्रवीण होते. या सगळ्या कला त्यांना लहानपणापासून येत होत्या. आणि जेव्हा त्यांच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की मला श्रीकृष्णांची भक्ती करायची, तेव्हा त्यांनी हे गाण्याची कला, नृत्य करण्याची कला याला पण श्रीकृष्णांना अर्पण केलं. मग श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा 4 महिन्यानंतर श्रीरंगममधून निघाले तेव्हा महाप्रभूंनी गोपाळाला सांगितलं, जेव्हापर्यंत तुझे आई वडील या जगात आहेत तेव्हापर्यंत तू त्यांची सेवा कर. का बरं? कारण व्यंकटभट्ट हे पण चांगले प्रामाणिक शुद्ध वैष्णव. त्यांना श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल किती प्रेम आहे. पहिल्याच दिवशी त्यांना भिक्षेसाठी बोलवलं आणि भिक्षा घेऊन झाली तर माझ्या घरी राहा म्हणून बोलवलं. म्हणजे त्यांना महाप्रभूंचं ते आकर्षण. तर महाप्रभूंनी सांगितलं वडील आहेत तेव्हापर्यंत तू घरीच राहायचं आहे आणि वडील आहेत तेव्हापर्यंत घरी राहायचं आहे. म्हणून त्या काळामध्ये गोपाळांनी शास्त्र वाचन सुरू केलं आणि शास्त्र वाचनामध्ये खूप प्रवीण झाले. अशा प्रकारे 2 गोष्टी गोपाळ करायचे, आपल्या आईवडिलांची सेवा आणि शास्त्र वाचन. काहीच दिवसांमध्ये शास्त्रांमधले सगळे तत्व त्यांना कंठस्थ झाले आणि त्यांची पण ख्याती सगळीकडे पसरू लागली. आणि कधी दुसऱ्या मतांचे कोणी व्यक्ती असतील ते गोपाळासोबत यायचे आणि सांगायचे या गोष्टीवर तुमचं काय मत आहे. आणि गोपाळ शास्त्रांमधून एक एक घटना काढायचे आणि शास्त्रांच्या आधारावर त्यांना सांगायचे की शुद्ध भक्ती ही महत्त्वाची आहे म्हणून. तर अशा प्रकारे गोपाळ भट्टांचे जे वडील आहेत हे पण म्हातारे होत आले. आणि एक दिवशी गोपाळ भट्टांच्या वडिलांनी स्वतः गोपाळ भट्टांना आज्ञा दिली, आमची आज्ञा आहे की तू वृंदावनाला निघून जा. तर रघुनाथ भट्ट यांना शेवटच्या क्षणापर्यंत थांबले आणि आई वडील गेल्यानंतर रघुनाथ भट्ट निघाले. पण यांना गोपाळ भट्टाच्या वडिलांनी स्वतः त्यांना आज्ञा दिली की तू निघून जा, आमची काळजी करू नकोस आणि महाप्रभूंची तू शिकवण ऐक म्हणून. आणि ही आज्ञा दिल्यानंतर लगेच काही दिवसांमध्ये आई वडील निघून पण गेले. मग आपण ते पहिल्या दिवशी विचारला होता प्रश्न की गोपाळ श्रीरंगमला राहत आहेत दक्षिण भारतामध्ये आणि तिथून वर थोडं पूर्व दिशेला जगन्नाथपुरी आहे आणि मग पुढे अजून वर गेल्यावर भारतामध्ये वृंदावन येतं. तर गोपाळ श्रीरंगमवरून पुरीला का नाही गेले, गोपाळ श्रीरंगमवरून डायरेक्टली वृंदावनला का गेले? आता 2-3 दिवस आपण जी कथा ऐकली त्याच्या आधारावर बघा थोडं काही जमत आहे का, काही वाटतं आहे का? तर त्या 4 महिन्याच्या सहवासामध्ये त्या लहानशा मुलाला जे काही संघ मिळाला, जी काही कृपा मिळाली, त्याच्यामध्ये हा विश्वास पण दिला की मी जे बोलतोय त्याला महत्त्व दे
तुझ्या भावनांना महत्त्व नको देऊ, आणि जे गोपाळ श्रीकृष्णांच्या चरणांवर बसून बसाबसा रडत आहेत ते गोपाळ आज जेव्हा मोठे झाले आहेत तेव्हा स्वतःच्या हृदयावर दगड ठेवून जगन्नाथपुरीला नाही गेले, श्रीरंगमवरून आज्ञापालन करण्यासाठी, वाणी सेवा करण्यासाठी, वपू सेवा ला त्यांनी महत्त्व नाही दिलं, वाणी सेवेला महत्त्व दिले. आणि श्री चैतन्य महाप्रभू या जगात असतानाही श्री चैतन्य महाप्रभूंना न भेटता वृंदावनाला थेट निघून गेले. तर गोपाळ भट्ट गोस्वामींच्या जीवनामध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं की एकीकडे असो आपल्या गुरूंचा सहवास आणि एकीकडे गुरु आज्ञापालन, तर त्यांनी गुरु आज्ञापालनाला महत्त्व दिलं आणि नीलाचल इथे न जाता ते वृंदावनाला निघून गेले. तर त्याचं वर्णन असं आहे, एका वासराला कधी कधी बांधून ठेवलेलं असतं आणि आई त्याला दिसत असते आणि आई कुठे आहे त्याला माहिती आहे, आणि तेव्हा जर ती दोर सोडली तर तो वासरू किती वेगाने आणि किती आतुरतेने जातो. तर म्हणतात गोपाल भट्ट गोस्वामी त्या आतुरतेने वृंदावनाला गेले, एका वासराच्या आतुरतेसारखे. वृंदावनाला जेव्हा पोचले तेव्हा रूप आणि सनातनला भेटले. रूप आणि सनातनी त्यांच्याबद्दल ऐकलं होतं महाप्रभूंकडून की मी गोपाळ म्हणून आहे, त्याला दक्षिण भारताला सांगितलं तो येईल कधीतरी म्हणून, ते पण अशी वाटच बघत होते की गोपाळ कधी येतील भेटायला. आणि आल्यानंतर त्यांनी त्यांना स्वीकार केलं आणि त्यांना सेवा दिली की रूप आणि सनातनचे पुस्तकं लिहितील, त्याच्या संकलनामध्ये त्यांना मदत करायची आहे. आणि कारण महाप्रभूंनी त्यांना सांगितलं होतं की गोपाळ येणार आहे, तर इतका मोठा हा एक इव्हेंट, ही अशी घटना घडली की रूप आणि सनातननी एक पत्र पाठवलं एका संदेशवाहकासोबत. श्री चैतन्य महाप्रभूंना त्यांनी एक पत्र पाठवलं की तुम्ही गोपाळ भट्टाला सांगितलं होतं येण्यासाठी आणि तो गोपाळ आता वृंदावनाला पोचला आहे. आणि काय रत्न आहे हा जो गोपाळ जो आला आहे हा काय रत्न आहे, काय त्याचा स्वभाव आहे, काय त्याची नम्रता आहे. आणि आम्ही खूप सौभाग्यशाली आहोत की तुम्ही अशा प्रकारच्या गोपाळाला वृंदावनामध्ये आमच्या सेवेसाठी पाठवलं. हे पत्र रूप आणि सनातननी श्री चैतन्य महाप्रभूंना पाठवलं. अशा प्रकारे गोपाळाचं हे पत्र जेव्हा महाप्रभूंना मिळालं तेव्हा महाप्रभू पण तिथे विचार करत होते की आता इतके वर्ष झाले गोपाळ पोचला की नाही. आणि तेवढ्यामध्ये गदाधर पंडितांच्या घरी होते त्या दिवशी श्री चैतन्य महाप्रभू, तर गदाधर पंडितांच्या उपस्थितीमध्ये ते पत्र आलं आणि बघितलं तर रूप आणि सनातन म्हणतात की गोपाळसारखा रत्न नाही आणि आम्ही गोपाळाला आमच्या लहान भावासारखं स्वीकारलं आहे आणि त्याला पण तुम्ही म्हणाले होते तशी सेवा दिली आहे. तर हे वाचून, हे पत्र वाचून श्री चैतन्य महाप्रभूंना अजून आनंद झाला आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी या पत्रामध्ये जे लिहिलं होतं ते नीलाचलमध्ये सगळ्या भक्तांना सांगितलं की बघा मी एका भक्ताला पाठवलं होतं आणि रूप आणि सनातन जे एवढे उत्कृष्ट भक्त ते म्हणतात की गोपाळ एक रत्न आहे. आणि नंतर गोपाळाच्या बुद्धिमत्तेवर आणि गोपाळाच्या नम्रतेवर श्री चैतन्य महाप्रभूंनी अनेकांना माहिती दिली. म्हणजे माहिती पाहिजे की गोपाळ भट्ट गोस्वामी कोण आहेत, हृदय पण छान आहे, प्रेम पण करतात आणि बुद्धिमान पण आहेत. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी रूप आणि सनातनला एक पत्र लिहिलं उत्तर म्हणून. त्याच्यामध्ये लिहिलं की माझी एक विनंती आहे, या गोपाळाची तुम्ही खूप छान काळजी घ्या आणि हा तुमची खूप छान सेवा करेल. आणि त्याच्यासोबत मग त्यांनी स्वतःचे वस्त्र आणि ते आसन भेट म्हणून गोपाळ यांच्यासाठी पाठवलं. ते जेव्हा वस्तू गोपाळाला मिळाले तेव्हा गोपाळ बेशुद्ध झाले आणि उठल्यावर त्यांनी वारंवार नमस्कार केले, पण रूप आणि गोस्वामींनी त्यांना सांगितलं की हे आसन तुला बसण्यासाठी दिलं आहे, पण ते म्हणाले मी गुरूंच्या आसनावर बसू नाही शकत, चैतन्य महाप्रभूंच्या आसनावर बसू नाही शकत. पण त्यांनी त्यांना समजवलं की त्याचा संदर्भ काय, त्याचं कसं आपण समजून घेतलं पाहिजे. नंदगाव श्रीकृष्णांचं घर आणि बरसाना हे राधाराणींचं घर, आणि या दोन गावांच्या मध्ये एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे संकेत. तर संकेत या शब्दाचा मराठीमध्ये काय अर्थ होतो, इशारा हा फारसी शब्द झाला, खूण किंवा सूचक, बरोबर. तर त्या गावाचं नाव संकेत काय की रात्री जेव्हा श्रीकृष्ण आणि राधाराणी भेटतात तेव्हा राधाराणी नंदगावला नाही जाऊ शकत, तर राधाराणी संकेतपर्यंत पोचतात, मध्यभागी येते आणि श्रीकृष्ण पण संकेतपर्यंत पोचतात आणि ते एकमेकांना काहीतरी खुणा करतात. तर मग कसं कळेल की आज कुठे भेटायचं आहे, तर समजा एका पक्षाचा आवाज काढला तर ते ठरलेलं असतं, तर त्या अमुक अमुक पक्षाचा जर आवाज काढला मग राधाराणीला कळतं की आज इथे भेटायचं आहे. तर अशा प्रकारे ते एकमेकांना संकेत देतात, सूचक देतात, त्याच्यामुळे त्या गावाचं नाव आहे संकेत.
तर त्या संकेतमध्ये आजही एक गुफा आहे आणि ती गुफा अशी थोडी जमिनीच्या आतमध्ये जाण्यासाठी आहे. तर राधानाथ महाराज जेव्हा सांगत होते तेव्हा म्हणत होते की मी त्या गुफेमध्ये गेलो आहे आणि त्या गुफेमध्ये तुम्ही उभं राहून नाही जाऊ शकत. आणि महाराज म्हणाले तिथे तुम्ही बसूनही नाही जाऊ शकत. ती इतकी अशी छोटीशी गुफा आहे की असं रांगत रांगत कसं तरी अडचणींनी जायला लागतं. आणि त्या गुफेमध्ये मी जाऊन बसलो तेव्हा म्हणाले मला तिथे ना असे त्या जमिनीमधले असे लहान लहान किडे असतात, ते लहान लहान किडे माझ्या पाठीला चावत होते, जास्ती वेळ मी बसू नाही शकलो आतमध्ये. महाराज म्हणत होते आतमध्ये पूर्ण अंधार आणि म्हणाले तिथे हवा नाही, सर्क्युलेशन नाही, तिथे कोंडटपणा पण होता. तर मी काही वेळ तिथे थांबलो आणि बाहेर आलो. मग म्हणाले गोपाल भट्ट गोस्वामी इथे तासोन तास आतमध्ये बसायचे आणि आतमध्ये बसून हरिनाम जप करायचे, कारण त्यांना कोणाशी बाकी डिस्ट्रॅक्शन नको, त्यांना एकांत पाहिजे. तर म्हणून त्या गुफेमध्ये कोणी येणार नाही, तिथे जाऊन जिथे श्वासोश्वास पण नीट होत नाही आहे तिथे ते हरिनाम करायचे. तर हे जे सहा गोस्वामी आहेत हे सगळे मोठ्या मोठ्या पदावर होते आणि मोठ्या मोठ्या ऐश्वर्यातून आले होते, पण आता त्या छोट्याशा गुफेमध्ये गोपाळ राहत आहेत. तर आपण काय करू शकतो अशा प्रकारे एका छोट्याशा गुफेमध्ये जाऊन बसायचं का? आपण पण आपल्याला सांगितलं आहे की चांगल्या सोफ्यावर बसून छान पंखा लावा आणि पंख्याखाली बसून हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम. तर याला म्हणतात फॉलोइंग, अनुकरण आणि अनुसरण. तर आपण अनुसरण करूया, अनुकरण नाही करू शकत आपण. मग हे जे गोपाल भट्ट गोस्वामी आहेत, कारण हे दक्षिण भारताचे आहेत ना, दक्षिण भारतामध्ये विष्णूंची पूजा करतात शालिग्राम शिलेची सेवा करून. शालिग्राम शिला जशी गोवर्धन शिला असते दगडासारखी असते, तशी गंडकी नदी आहे एक, आज ती नेपाळमध्ये वाहते. तर त्या नेपाळमध्ये त्या नदीमध्ये जे काही असे दगड असतात, ते नदीतले दगड कसे असतात, असे गोल असतात आणि एकदम असे स्मूथ असतात, बरोबर. तर तिथे जे दगड असतात ते ॲक्च्युली विष्णूचं प्रतीक आहे, त्याला म्हणतात शालिग्राम. म्हणून भगवंतांना विष्णूंना एका लीलेमध्ये तुळशीदेवीने शाप दिला होता की तुम्ही माझ्याशी खोटं बोलले म्हणून तुम्हाला मी शाप देते की तुम्ही दगडाचं रूप घ्याल भौतिक जगामध्ये. म्हणून तर म्हणून ते भौतिक जगामध्ये एका शालिग्राम शिलेच्या रूपात असत. तर त्या नदीमध्ये एक विशिष्ट किडा असतो, तो फक्त गंडकी नदीमध्येच आहे. तो काय करतो, तिथले जे जितके दगड आहेत त्यांच्यावर असं कोरीव काम करतो. अनेक वेळा तिथे सुदर्शन चक्र असतो, बहुतांश वेळा सुदर्शन चक्र असतो. तशी तिथे नरसिंह शालिग्राम असते, त्याच्यामध्ये असं नरसिंहदेवांचा असं तो ओपन जबडा कसा असतो तसा जबडा असतो. कधी हयग्रीव शालिग्राम शिला असतो, कधी वराह शालिग्राम शिला असतो, कधी कृष्ण शालिग्राम, त्याच्यावर बासुरीचं चिन्ह असतं. बासुरीचं चिन्ह म्हणजे ते कृष्ण शालिग्राम. चक्र असेल तर विष्णू शालिग्राम. असा मोठा जबडा ओपन असेल तर नरसिंह. ॲक्च्युली तुम्ही जर असे शालिग्राम बघितले तर तुम्हाला विश्वास होईल की कशा प्रकारे खरोखर विष्णूंच्या एक एक अवतारासारखे ते असतात. मत्स्याचा कसा शेप असतो, आकार असतो, तसा तो शालिग्राम असतो, मत्स्यासारखाच असतो. तर अशा प्रकारे खूप अद्भुत गोष्टी आहेत या जगामध्ये भगवंतांच्या, पण त्या बघितल्यावर अजून विश्वास येतो. तर ह्याची शालिग्राम शिलाची जी सेवा आहे ही दक्षिण भारतात होते आणि गोपाल भट्ट हे तिथल्यातून होते. तर एकदा त्यांना इच्छा झाली की थोडं मी गंडकी नदीपर्यंत जातो आणि शालिग्रामजींचं दर्शन करतो. तर म्हणून नेपाळच्या मार्गाने ते गंडकी नदीपर्यंत पोचले. तर तिथे जाता जाता एक गाव लागलं मध्ये, त्याचं नाव होतं देवबंद. आणि त्या देवबंद गावाचे जे जमीनदार होते त्यांचं नाव होतं माधव प्रसाद शर्मा. आणि माधव प्रसाद शर्माचे दोन मुलं होते, त्यांचं नाव होतं दामोदर आणि गोपीनाथ. तर माधव प्रसाद शर्मानी बघितलं की हे जे गोपाल भट्ट गोस्वामी आहेत हे साधारण व्यक्ती दिसत नाही आहेत, अगदी उज्ज्वल आणि कृष्णप्रेमाने संचारित आहेत. तर त्यांनी गोपाळ भट्ट गोस्वामींना विनंती केली माझ्या दोन मुलांना तुम्ही दीक्षा देणार का म्हणून. आणि रूप आणि सनातन यांनी त्यांना आधीच पटवून दिलं होतं की तुम्हाला गुरूंची सेवा करायची आहे म्हणून. तर गोपाळ भट्ट गोस्वामींनी दामोदर आणि गोपीनाथ या दोघांना तिथे दीक्षा दिली, त्यांना घेऊन मग गंडकी नदीमध्ये गेले. आणि मग रिटर्न प्रवासामध्ये दामोदर आणि गोपीनाथ हे गोपाळ भट्ट गोस्वामींसोबत वृंदावनामध्ये आले त्यांची सेवा करण्यासाठी शिष्य म्हणून. मग जेव्हा गंडकी नदीमध्ये पोचले तेव्हा ती पवित्र नदी आहे. तर गोपाळ भट्ट यांनी हातामध्ये असं ओंजळीमध्ये पाणी घेतलं आणि सूर्यदेवांना अर्पण करण्यासाठी असं वर घेतलं. तर हातामध्ये जेव्हा पाणी घेतलं तेव्हा त्या नदीतली एक शालिग्राम शिला त्यांनी अशी उडी मारली आणि त्या हातामध्ये जाऊन बसल्या. तर त्यांना वाटलं अरे चुकीने आले असतील, त्यांचं एवढं लक्ष नव्हतं.
तर त्यांनी आदरपूर्वक, विष्णू आहेत ना, तर आदरपूर्वक अशी मूर्तीसारखं त्यांना पुन्हा एकदा नदीमध्ये ठेवलं आणि पुन्हा एकदा थोडंसं पाणी घेतलं, पुन्हा एकदा ती शिला अशी उडी मारून त्यांच्या हातात आली. असं 2-3 वेळा झालं, एकदा नाही झालं. आणि 2-3 वेळा असं झालं तेव्हा गोपाळ भट्ट यांना लक्षात आलं, कदाचित यांच्या या शिलेंची इच्छा आहे की माझ्याद्वारे सेवा करायची आहे. असं करत करत म्हणतात अजून 11 शिळा पण आल्या. तो टोटल 12 शिळा गोपाळ भट्ट गोस्वामींकडे आल्या आणि गोपाळ भट्ट गोस्वामी म्हणाले ठीक आहे, परमेश्वराची इच्छा. आणि त्या 12 शिळांना घेऊन गोपाळ भट्ट हे आता वृंदावनामध्ये पुन्हा परत आले. वृंदावनामध्ये त्यांनी निधीवन जवळ जी रासस्थली आहे तिथे त्यांनी एक छोटं कुटीर बांधलं आणि त्या कुटीरामध्ये ते बसून ध्यान करायचे किंवा साधना करायचे. आणि गळ्यामध्ये त्यांनी एक कापड बांधलं होतं आणि त्या कापडामध्ये हे नेहमी 12 शालिग्राम शिला ठेवायचे आणि कुठेही थांबायचे ते कापड असं ओपन करायचे आणि त्या 12 शालिग्राम शिलांची पूजा करायचे. मग काय झालं की जेव्हा ते शालिग्राम शिला घेऊन आले तेव्हा त्यांना, जेव्हा वृंदावनाला आलं तेव्हा एकदा त्यांच्या मनात विचार आला की मी हे शालिग्राम शिला घेऊन तर आलो पण माझी खरोखर पात्रता आहे का? तर एकदा त्यांना वाटलं की नाही, माझी पात्रता नाही आहे आणि कदाचित ही शालिग्राम शिला मी पुन्हा वापस ठेवायला पाहिजे. म्हणून दुसऱ्यांदा गोपाळ भट्ट पुन्हा गंडकी नदीपर्यंत गेले आणि ते ठेवायचा प्रयत्न केला, पण जेव्हा पण ठेवायचे ते पुन्हा एकदा हातात यायचे. तर मग त्यांना आता पटलं की हे माझ्याकडून सेवेत आहे, यांची इच्छा आहे. मग आता जेव्हा आले वृंदावनाला तेव्हा एक खूप श्रीमंत कोणीतरी सेठजी होते, ते वृंदावनात आले आणि त्यांची इच्छा झाली की सगळ्या मूर्तींना मी दागदागिने देईन. तर त्यांनी मदन मोहन यांना दागिने दिले, त्यांनी गोविंदजींना दागिने दिले, गोपीनाथला दागिने दिले, बाकी सगळ्या मूर्तींना दागिने दिले, पण गोपाळ भट्ट यांची जी मूर्ती होती ती शालिग्राम शिला होती आणि ती शालिग्राम शिला जी आहे ती एक गोल दगड आहे. तर त्या गोल दगडाला कान नाही, त्या गोल दगडाला हात नाही, त्या गोल दगडाला पाय नाही, तर मी पैंजण कसे लावू, मी कानातले कसे देऊ, मी अंगठ्या कशा घालू? तर त्यांच्या मनामध्ये एक असा विचार आला, जर माझ्याकडे मूर्ती असती तर जसं गोविंदजी खूप सुंदर दिसत आहेत, मदन मोहन खूप सुंदर, तसं मी पण त्यांना छान असा शृंगार केला असता. आणि अशी भावना आली तर वैशाख महिन्याच्या चतुर्दशीला त्यांच्या मनामध्ये अजून एक विचार आला. त्या दरम्यान असं विचार येत होता, पण त्या दिवशी वैशाख महिन्याच्या चतुर्दशीला एक सण असतो. कुठला सण असतो? नरसिंह चतुर्दशी. तर नरसिंह चतुर्दशीच्या सणाच्या दिवशी जेव्हा त्यांनी ते लीला स्मरण केली तेव्हा त्यांना लक्षात आलं, अरे हे नरसिंहदेव जे आहेत हे दगडातून बाहेर आले होते, खांबातून बाहेर आले होते. मग त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली, तुम्ही म्हणजे दगडातून बाहेर येऊ शकता, पण माझ्याकडे पण एक शालिग्राम शिला आहे, हे पण दगडच आहे, तर तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही याच्यातून पण बाहेर येऊ शकता. आणि ती इच्छा भगवंतांनी ऐकली. आणि म्हणून नरसिंह चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या दिवशी यांनी त्याचे शालिग्राम शिला आहेत हे असे ठेवले काढून गळ्यातून आणि नंतर स्नान करायला यमुने नदीत गेले. यमुनेमध्ये स्नान करून जेव्हा परत आले तेव्हा त्याच्यातली जी सगळ्यात मोठी शालिग्राम शिला होती, जी कृष्ण शालिग्राम शिला होती, ती अशी बदलली होती आणि 11-12 इंच अशा रूपामध्ये श्रीकृष्णांच्या त्रिभंग सुंदर रूपामध्ये उपस्थित होती. तर महाराज सांगत होते की त्यांनी राधारमणचं दर्शन घेतलं जवळून, आपण तर दुरून दुर्बिणीतून घेतो. मग म्हणाले की मला राधारमण मंदिरातल्या पुजारींनी सांगितलं की आजही राधारमणच्या पाठीमागे जर बघितलं तर दगडातून बाहेर आल्यावर कसं, कुठल्या मूर्तीला बघितलं की मागे दगड आहे आणि त्याच्यातून तिला कोरलं आहे, तसं मागे ना असं बाहेर निघाली असं तो भाग असतो. तर महाराज म्हणाले की राधारमणचे जे पुजारी आहेत त्यांनी मला सांगितलं आजही राधारमणचा पाठीचा भाग बघितला तर दिसून येतं की कुठल्या तरी एका दगडातून बाहेर आले. म्हणजे ती ना अशी बनवलेली मूर्ती नाही. तर मग इतकं छान वाटलं की यांची इच्छा होती गोपाळ भट्ट गोस्वामींची आणि ती इच्छा श्रीकृष्णांनी पूर्ण केली. मग त्यांनी सगळ्या रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी सगळ्या आचार्यांना बोलवलं. रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी हे खूप खुश झाले आणि म्हणाले यांचे पाय आहेत ना हे मदन मोहनसारखे आहेत आणि यांची जी छाती आहे ती गोपीनाथसारखी आहे आणि यांचा जो चेहरा आहे सुंदर तो गोविंदजींसारखा आहे. तर मदन मोहन, गोविंद आणि गोपीनाथ हे तीनही एका मूर्तीमध्ये आले.
तर ही मूर्ती मूळ श्रीकृष्ण त्याची पूर्णपणे तशीची तशी मूर्ती आहे. आणि जर जवळून तुम्ही फोटो बघितला राधारमणचा तर त्यांचे जे छोटेसे दात पण दिसतात, तर त्यांचे हस्त आहेत त्याच्यामध्ये छोटेसे दात पण दिसतात. मी बघतो माझ्याकडे तो फोटो असेल तर पाठवीन मी ग्रुपवर. तर राधारमणचे दात पण दिसतात आणि त्यांना कोणी बनवलेली नाही आहे, नॅचरल मूर्ती आहे, ती शालिग्राम शिलेतून आली आहे. आणि ती मूर्ती बघून रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी यांनी त्यांना नाव दिलं, की कारण हे निधीवन या एरियाच्या जवळ मिळाले आहेत. आणि निधीवनमध्ये काय करतात, श्रीकृष्ण राधाराणींना श्रृंगार करतात, रासलीलेची जागा आहे ती. तर त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं या ठिकाणी हे मिळाले आहेत म्हणून यांचं नाव आजपासून राधारमण. आणि मग गोपाळ भट्ट गोस्वामी पण खूप खुश झाले की अरे वा या मूर्तीला राधारमण हे नाव मिळालं. तर कारण ते राधारमण आहेत, तर राधारमणांचं दर्शन जर तुम्ही घेतलं असेल तर श्रीकृष्णांच्या शेजारी राधाराणी आहेत का? आपण तिथे असं एक मुकुट ठेवतात आणि तशीच थोडी साडी अशी घालून ठेवतात, तिथे राधाराणी आहेत. पण राधारमण तिथे इकडे त्यांच्याकडे राधाराणी नाही आहे. आणि हे अजूनही मूळ मूर्ती वृंदावनामध्ये आहेत, कारण त्याचं साईज लहान आहे तर त्यांना बाहेर नेण्याची गरज नाही पडली. तर अशा प्रकारे हे राधारमण आहेत. मग त्या दिवशीपासून गोपाळ भट्ट गोस्वामी त्यांचा श्रृंगार करू लागले. आणि गोपाळ भट्ट गोस्वामींचा मुख्य श्रृंगार काय होता, दागिन्यांचा नव्हता. गोपाळ भट्ट गोस्वामींचा मुख्य श्रृंगार आहे फुलांचा श्रृंगार, फुलांनी सजवायचे ते. तर आज पण जर तुम्ही राधारमणचं दर्शन घेतलं तर राधारमणच्या याच्यामध्ये दागिने असतात पण फुलांनी त्यांचं जे पूर्ण आसन आहे ते पण असं छान फुलांनी सजवलेलं असतं. ते अजूनही ती परंपरा त्यांनी ठेवली आहे. अशा प्रकारे मग राधारमणची जेव्हा सेवा करत होते, एक दिवशी त्यांच्या मनामध्ये विचार आला, माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, जेव्हा वडिलांनी त्यांना आदेश दिला की तू आता वृंदावनाला जा, तू श्री चैतन्य महाप्रभूंची सेवा कर. आणि मग गोपाळ भट्ट लक्षात आलं की मला पण हे जी कृष्ण भक्ती जी दिली आहे, प्रेमभक्ती जी दिली आहे, ती श्री चैतन्य महाप्रभूंनी दिली आहे. म्हणजे मी माझ्या वडिलांचं आज्ञापालन करतो आहे का? आणि ज्यांनी मला प्रेमभक्ती दिली आहे त्यांच्याप्रती पण मी कृतज्ञ आहे का? का? कारण मला सेवा करायची श्री चैतन्य महाप्रभूंची. पण आता मी सेवा कोणाची करतोय? श्रीकृष्णांची करतोय. तर मग कृष्णांची सेवा करतोय तर कुठेतरी मी कमी पडतोय का महाप्रभूंची सेवा करण्यामध्ये? अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये ती भावना होती. ती भावना येताच त्यांच्या डोळ्यासमोर राधारमण उभे होते. ते राधारमण त्यांचे जे हात असे होते त्याचे हात वर गेले आणि त्यांचा सुवर्ण रंग झाला आणि तिथे ते कीर्तन करू लागले, तिथे संकीर्तन करून नाचू लागले. मग गोपाळ भट्टाच्या मनामध्ये जो एक खंत भावना होती की मी श्री चैतन्य महाप्रभूंकडे दुर्लक्ष करतोय का, ती खंत भावना श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतः नष्ट केली. आणि काही व्रजवासी आहेत ते म्हणतात या कारणामुळे राधारमणच्या शेजारी राधाराणी नाही आहे, कारण श्री चैतन्य महाप्रभू आहेत ते. श्री चैतन्य महाप्रभूने राधाकृष्ण कंबाईंड आहेत. मग जर राधाकृष्ण ऑलरेडी कंबाईंड आहेत तर मग राधाराणींना ठेवायची काय गरज आहे? पण गोविंदजी श्री चैतन्य महाप्रभू नाही आहेत म्हणून गोविंदजींना राधाराणी लागते, पण राधारमण हे श्री चैतन्य महाप्रभू आहेत म्हणून राधारमणना वेगळी राधाराणी नाही लागत, असा पण एक विचार आहे. मग ही जेव्हा अजून बाकी साधू संतांपर्यंत ही बातमी पोचली तेव्हा खूप खूप साधू संत या सुंदर सुंदर मदन मोहन गोविंद गोपीनाथ यांचं कंबाईंड रूप आणि जे श्री चैतन्य महाप्रभू पण आहेत यांचं दर्शन घ्यायला कुठून यायला लागले. मग गोपाळ भट्ट यांचे शिष्य जे होते ते पण खूप चांगले होते, त्यांनी पण गोपाळ भट्टांची खूप सेवा केली. आणि जरी गोपाळ भट्टांची नेहमी स्वतःची अशी समजूत होती की मी कोणाचा गुरु नाही बनू शकत, पण रूप आणि सनातनने त्यांना आग्रह केला म्हणून त्यांनी ते स्वीकारलं. मग आपण चर्चा करत होतो श्रीनिवास आचार्य यांच्याबद्दल, तर मग श्रीनिवास आचार्य यांचे शिष्य आहेत. आणि मग श्रीनिवास आचार्य यांनी काल आपण बघितलं की रूप सनातन आणि श्री चैतन्य महाप्रभू हे विश्राम घाट इथे त्यांनी दर्शन दिलं आणि म्हणाले जरी आम्ही गेलो, जरी गदाधर पंडित गेले आहेत आणि जरी श्री चैतन्य महाप्रभू गेले आहेत, पण तुम्ही जीव गोस्वामी आणि गोपाल भट्ट गोस्वामींना भेटा. मग ते जेव्हा श्रीनिवास आचार्य वृंदावनाला आले तेव्हा गोविंदजी मंदिरात आले.
आणि गोविंदजी मंदिरामध्ये जीव गोस्वामी उपस्थित होते. मग जीव गोस्वामींनी श्रीनिवास आचार्यांना स्वागत केलं आणि त्यांना गोपाल भट्ट गोस्वामींकडे घेऊन गेले. गोपाल भट्ट गोस्वामींनी त्यांना दीक्षा दिली आणि त्यांना सांगितलं की पण प्रशिक्षण तुम्ही जीव गोस्वामींकडून घ्या. मग गोपाळ भट्ट गोस्वामी जेव्हा थोडे आता म्हातारे होत आले तेव्हा त्यांना ती सेवा राधारमणची कोणातरी अधिकृत व्यक्तीला द्यायची होती. त्याचे दामोदर आणि गोपीनाथ होते ना, माधव प्रसाद शर्माचे दोन मुलं, तर त्यांच्यासोबत राहत होते. तर त्यांना सेवा द्यायची होती गोपीनाथला. गोपीनाथ खूप साधू होता, गोपीनाथचा चांगला स्वभाव होता. पण त्यांनी जेव्हा बघितलं तर गोपीनाथला सांगितलं, गोपीनाथ जर तू साधू असशील ना तर आज माझ्या जीवनात जो प्रश्न आला आहे की माझ्यानंतर या मूर्तीची सेवा कोण करेल, तोच प्रश्न पुन्हा तुझ्या वेळेस पण येईल. म्हणून असं म्हणतात की मूर्ती पूजा ही गृहस्थांची सेवा आहे, कारण संन्यासी लोकांचं काही ठावठिकाणं नसतो. मूर्तीपूजा म्हणजे एका ठिकाणी राहून त्यांची सकाळ दुपार संध्याकाळ चांगली काळजी घेणं. म्हणून संन्यासांची साधारणपणे मूर्ती नसते. पण हे रूप सनातनची कशी मूर्ती आहे? मग रूप सनातनची जी मूर्ती आहे ती श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सांगितलं, त्या जुन्या मूर्त्या शोधून काढायच्या ज्या वज्रनाभनी बनवल्या होत्या आणि त्या या जगाला दर्शन देण्यासाठी, कारण ते मूळ श्रीकृष्णांसारखे दिसतात, तर जगाला व्रजभक्ती देण्यासाठी श्रीकृष्ण मूळ कसे दिसायचे हे दाखवणं महत्त्वाचं होतं. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी ते रूप आणि सनातनी बनवलेल्या मूर्ती नाही आहेत, त्या वज्रनाभनी बनवलेल्या हरवलेल्या मूर्ती शोधून काढल्या. म्हणून साधू लोकांच्या मूर्ती नसतात, गृहस्थांच्या मूर्ती असतात. तर म्हणून गोपाळ भट्ट गोस्वामींना गोपीनाथ यांना सांगायचं होतं की तू लग्न कर, लग्न करून तुझी वंशावली येईल आणि तुझ्या मुलांना त्या मूर्तीची सेवा करायचा चान्स मिळेल. पण गोपीनाथ हे एकदम विरक्त होते आणि गोपीनाथ म्हणाले की मी लग्न नाही करू शकत. म्हणून जरी गोपाल भट्ट गोस्वामींची गोपीनाथला सेवा द्यायची इच्छा होती, पण शेवटी ती सेवा गेली दामोदरकडे. दामोदरनी लग्न केलं आणि आज जे लोक तिथे सेवा करत आहेत राधारमणची, ते दामोदर यांच्या वंशावलीत आहेत. आजही श्रील प्रभुपाद जेव्हा पश्चिम पाश्चात्य देशातल्या भक्तांना तिथे घेऊन आले तेव्हा प्रभुपादांनी सांगितलं, वृंदावनातल्या सगळ्या मंदिरातून सगळ्यात उत्कृष्ट मूर्ती पूजा होते राधारमण मंदिरात. जर तुम्हाला मूर्ती पूजा शिकायची असेल, प्रभुपादांनी सांगितलं, तुम्ही राधारमण मंदिराकडे जा आणि त्यांच्याकडून, तर ते गोपाळ भट्ट गोस्वामींची जी आयडिया होती, जी इच्छा होती की गृहस्थांना जर मूर्ती पूजा दिली तर ते टिकून राहते, ती खरी ठरली. आणि 500 वर्षानंतर आज राधारमणच्या किचनमध्ये जी आग आहे ती गोपाळ भट्ट गोस्वामींनी जेव्हा पहिला भोग अर्पण केला होता राधारमणला तेव्हा जी चूल पेटवली होती ती चूल आहे. ती अग्नी त्यांनी विझूच नाही दिली आहे. आणि आजही गॅसवर केरोसिन वगैरे काही नाही आहे, आजही लाकडी चूल आहे त्याच्यावर ते बनवतात. आणि गोपाळ भट्ट गोस्वामींनी जे जे पदार्थ अर्पण केले राधारमणला ते तोच फॉर्म्युला तीच रेसिपी घेऊन आजही अर्पण करतात. आणि त्यांना मग, कारण ते वृंदावनात थांबले, गोविंद गोपीनाथ मदन मोहन हे जयपूरला गेले, तर जयपूरला गेल्यावर मग जयपूरचे राजा त्यांची काळजी घ्यायला लागले. पण एकटे राधारमण इथे उरले, मग मुघल लोक वगैरे त्याचा जो धोका होता तो टळला. आणि मुघल लोकांचा धोका टळल्यानंतर अनेक अनेक राजे महाराजे जेव्हा वृंदावनात यायचे तेव्हा त्यांच्यासाठी फक्त एकच मूर्ती होती, कुठली? राधारमण. आणि म्हणून अनेक अनेक राजांनी, अनेक अनेक मोठ्या मोठ्या सेठजींनी राधारमणाला खूप खूप महागडे दागदागिने दिलेत. तर राधारमण खूप श्रीमंत आहेत. सगळ्या तिथे सगळ्या मोठ्या मोठ्या राजांचे जे काही प्रेम होतं वृंदावनाप्रती ते स्वीकार करण्यासाठी एकच मूर्ती होती. तर राधारमणला खूप प्रेम आणि राधारमणला खूप दागिने मिळाले, तर ते सगळे दागिने एका कमऱ्यामध्ये ठेवले आहेत. आणि त्या कमऱ्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी 3 टाळे आहेत. आणि ते 3 टाळे दामोदरच्या परिवारामध्ये आज जेवढे ते पसरला आहे तो परिवार, तर त्या परिवारमध्ये 3 विश्वासू लोकांकडे त्या 3 टाळ्यांच्या 3 चाव्या आहेत. आणि जेव्हा ते 3 टाळे उघडतात तेव्हाच त्या रूममध्ये प्रवेश मिळतो, नाही तर नाही मिळत. तर म्हणून प्रभुपादांनी सांगितलं आहे की तिथे जे काही चालू आहे अगदी सिस्टमॅटिक आणि नियोजनबद्ध चालू आहे, आणि आपल्याला जर शिकायचं असेल तर आपण तिथून शिकू शकतो. आणि म्हणतात की आता राधारमणांना शृंगार करायचा आहे तर मग आता दागिने काढायचे आहेत. तर रोज जेव्हा दागिने निघतात गळ्यातली एक माळ, तर आकार किती आहे त्यांचा? छोटासा आकार आहे.
इतकेसे आहेत, तर त्यांचे दागिने पण किती मोठे असतील, इतकेसे आहेत. पण ते सगळे दागिने नीट ठेवले आहेत. आणि जेव्हा दागिने काढतात, हातातले पायातले जे काही काढतात, एका पुस्तकामध्ये एक माणूस आहे त्याची तीच सेवा आहे, किती गेले आणि किती आले. तर साधारणपणे असं लोकांना वाटतं ना, मंदिराच्या दागिन्यांवर कोणाचं काय नजर नसते आणि काय तिथून ते चोरीला वगैरे. तर राधारमणचे सगळे दागिने 500 वर्षापासून जसे आहेत तसे आहेत. काय काय गेलं बाहेर त्याची नोंद, आणि संध्याकाळी ड्रेसिंग काढल्यावर काय काय आतमध्ये आलं त्याची नोंद. तर एवढे सिस्टम गोपाळ भट्ट गोस्वामींनी 500 वर्षापूर्वी बनवले आहेत आणि ते आजही आहेत. आणि श्रील प्रभुपादांनी इस्कॉनच्या भक्तांना सांगितलं की तुम्ही राधारमणच्या मॅनेजमेंटकडून शिकू शकता. मग श्रीनिवास आचार्यांबद्दल पण आपण चर्चा केली. मग गोपाळ भट्ट गोस्वामींचं या जगातून गमन. गोपाळ भट्ट गोस्वामी जेव्हा 85 वर्षाचे होते तेव्हा या जगातून निघून गेले. आणि राधारमण यांचं मंदिर जिथे आहे त्याच्या शेजारी राधारमण प्रकट्यस्थली आहे, मग तिथे राधारमण मिळालं, तिथेच मंदिर आहे. त्याच्या बाजूला गोपाळ भट्ट गोस्वामींची समाधी आहे, आजही आपण तिथे ते दर्शन घेऊ शकतो. ते आध्यात्मिक जगतामध्ये कधी त्यांना अनंग मंजरी म्हणतात, पण काही लोक त्यांना हे पण म्हणतात की ते गुणमंजरी पण आहेत. अनंग मंजरी आणि गुणमंजरी. गोपाळ भट्ट गोस्वामींचा वाङ्मय काय काय लिहिलं आहे त्यांनी. एक म्हणजे सनातन गोस्वामींसोबत त्यांनी हरिभक्ती विलास याच्यासाठी त्यांनी भरपूर मदत केली. मग त्यांनी षट संदर्भ कारिका म्हणून एक पुस्तक दिलं, त्याच्यामध्ये त्यांनी भागवतावर आधारित कुठली एक कन्सेप्ट घेतली, समजा की भगवंत पिता आहेत. आता भगवंत पिता आहेत हे माझं मत आहे की भागवतातलं मत आहे? तर जेव्हापर्यंत मी तुम्हाला भागवतातले श्लोक नाही देणार तेव्हापर्यंत तुम्ही म्हणाल की हे तुमचं मत आहे. तर भगवंत आपले पिता आहेत हे सांगण्यासाठी भागवताच्या 18,000 श्लोकांमधून कुठले श्लोकांमध्ये ही भावना सांगितली की भगवंत आपले पिता आहेत, ते आपल्याला माहिती आहे का नाही माहिती? पण त्याला म्हणतात संदर्भ. तर हे जीव गोस्वामी आणि गोपाळ भट्ट गोस्वामींनी काय केलं, असे एक एक टॉपिक घेतले आणि त्या टॉपिकला सिद्ध करण्यासाठी तिसऱ्या स्कंदामध्ये या या अध्यायामध्ये हा श्लोक आहे, चौथ्या स्कंदामध्ये या या अध्यायामध्ये हा श्लोक आहे, असं सगळं गोळा करून पुस्तकं लिहिले. म्हणजे या लोकांना जसं आपल्यामधून काही लोकांना गीतेतले काही श्लोक माहिती आहेत, तसं या लोकांना संपूर्ण भागवत कंठस्थ होतं. आपल्या हिंदू धर्मात वैदिक धर्मामध्ये संस्कार घडतात ना, ते गर्भाधान संस्कार आहे. गर्भाधान संस्कारापासून अंत्येष्टी संस्कारापर्यंत वेगवेगळे संस्कार आहेत. तर वैष्णवांनी ते संस्कार कसे करायचे याच्यासाठी त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे संस्कार दीपिका. आणि त्या संस्कार दीपिकामध्ये त्यांनी गृहस्थांसाठी, संन्यासींसाठी, अवधूत वेषासाठी आणि परमहंस वेषासाठी जे काही त्यांचे कर्तव्य आहेत त्यासाठी त्यांनी ते पुस्तक लिहिले. अशा प्रकारे गोपाळ भट्ट गोस्वामींनी पण भरपूर आपल्याला मदत केली आहे. फक्त गोपाळ भट्ट गोस्वामींनी, कारण कृष्णदास कविराज गोस्वामींकडून शपथ घेतली होती म्हणून त्यांच्याबद्दल आपल्याकडे अधिक माहिती नाही. जय गोपाळ भट्ट गोस्वामी की. आता जीव गोस्वामींबद्दल चर्चा करायची आहे की थांबायचं आहे? कृष्णमुरली प्रभू 5 मिनिटं ब्रेक.